देवी और सज्जनों, सभी को नमस्कार मेरा। और मैं आशा करता हूं कि कोरोना की पैंडेमिक में आप सभी सुरक्षित होंगे। मैं तो महानुभाव का पहले स्वागत करने से पहले थोड़ी सी जानकारी देना चाहूंगा। यहाँ पे वर्ल्ड साड़ी फाउंडेशन, जो जागतिक साड़ी फाउंडेशन से नाम से जाना जाता है, जागतिक साड़ी फाउंडेशन की स्थापना 19 अक्टूबर 2017 में मुंबई के रविन्द्र नाट्य मंदिर में हुई थी। मैं उसका संस्थापक हूँ, मेरी पत्नी जो है उसकी मैनेजिंग ट्रस्टी है। वर्ल्ड साड़ी फाउंडेशन इसलिए स्थापित हुआ था कि साड़ी समाज में जो भी आर्थिक दुर्बल लोग हैं उनको मुख्य प्रवाह में लाया जाए, साड़ी समाज की गरीबी दूर हो, साड़ी समाज का विकास हो, साड़ी समाज समृद्ध और संपन्न हो। इसलिए साड़ी, स्वकुल साड़ी और साड़ी समाज में जितनी भी पोंट जातियां आती है उन सभी पोंट जातियों को एक अच्छा बड़ा प्लेटफॉर्म मिले, इसके लिए वर्ल्ड साड़ी फाउंडेशन की स्थापना हुई 19 अक्टूबर 2017 को मुंबई में। और इस 2021 की अक्टूबर 29 तारीख को इस वर्ल्ड साड़ी फाउंडेशन को 4 साल होने वाले हैं। उसमें हमारे करीबन 2-2.5 साल अच्छे गए, बाद में कोरोना का पेंडेमिक शुरू हुआ। लेकिन कोरोना के पेंडेमिक में भी हमने हमारा कार्य नहीं रोका, हम चलते रहे। डिजिटल टेक्नोलॉजी का यूज करके, सोशल मीडिया का यूज करके हमने हमारा कार्य चालू रखा। कोरोना की महामारी जब आई, जब आदरणीय पंतप्रधान जी ने पिछले साल लॉकडाउन की घोषणा की, उस टाइम तो बहुत ही कड़क लॉकडाउन था। लेकिन फरवरी के बाद, मतलब मार्च में, जो इंडिया में कोरोना का कहर आया, उस कहर ने सबकी हिला दी। जो बड़े बड़े अपने अपने आप को जो कुछ समझ रहे थे सब जमीन पे आ गए। मतलब ऐसा कहना ठीक रहेगा कि 15 करोड़ रुपए जिसका 15 करोड़ की जिसकी आमदनी है उसको जलाने के लिए 1500 रुपए का आदमी गया, घरवाले भी नहीं जा पाए। और हमने देखा कि ऑक्सीजन लेने के लिए सिलेंडर लेके लाइन लगी थी लोगों की। और इसीलिए हम लोगों ने एक ऐसा, हमारे मन में ऐसा विचार आया कि क्यों हम जो आज नेचुरल ऑक्सीजन हमको मिल रहा है उसकी अहमियत को हम क्यों नहीं समझ रहे हैं। आज इस पेड़ों की बहुत जरूरत है। हमारी साड़ी समाज में करीबन 2 लाख परिवार हो गए संपूर्ण विश्व में। और हमने ऐसा सोचा कि हर परिवार के पीछे एक वृक्ष लगाया जाए। इसलिए दिनांक तारीख 29 तारीख 27 जून 2021 से लेके 11 जुलाई 2021 तक, मतलब इस रविवार से लेके एक रविवार छोड़ के उस रविवार तक का जो 15 दिन का जो पीरियड आता है, उस 15 दिन में हम हमारे साड़ी समाज के 2 लाख परिवार के पीछे 2 लाख वृक्ष लगाएंगे। इसकी घोषणा तो हमने कर दी, हम तो थोड़े अज्ञान है इसमें, अनाभिन्न है, हमको तो इसके बारे में थोड़ी सी जानकारी नहीं है। लेकिन देवी और सज्जनों, आपके मन में बहुत सारे सवाल थे इसके बारे में, ये वृक्ष कहाँ से लाएंगे, ये कहाँ लगाएंगे, ये फ्री कहाँ मिलेंगे, कौन से वृक्ष लगाना जरूरी है, कौन से वृक्ष लगाना आवश्यक है। ऐसे बहुत सारे सवाल आपके मन में थे। वृक्ष तो लगाने हैं लेकिन वो लगाएंगे कैसे, लाएंगे कहाँ से, और जो पौधा है वो पौधा कहाँ मिलेगा हम लोग, किस प्रकार के वृक्ष लगाना चाहिए, किस प्रकार के वृक्षों की आवश्यकता है, ऐसे बहुत सारे सवाल आप सब लोगों के मन में थे। मैं एक बात थोड़ी स्पष्ट करना कर देना चाहता हूं कि ये जो उपक्रम है ये वर्ल्ड साड़ी फाउंडेशन ने भले ही लाया हो, लेकिन सभी संस्थाओं का, अगर वो साड़ी समाज की संस्था हो या दूसरी कोई संस्था हो, उस संस्था के माध्यम से या दूसरे कोई समाज का कोई अगर व्यक्ति हो तो उस व्यक्ति के माध्यम से अगर ये वृक्ष लगाए तो मुझे लगता है कि 2 लाख वृक्षों की संख्या तो जरूर होगी। और केवल हमको वृक्ष लगा के रुकना नहीं है, तो उस वृक्ष का हमको संवर्धन भी करना है, उस वृक्ष का हमको संवर्धन भी करना है। और इसी का मार्गदर्शन देने के लिए आज मेरे साथ में जो महनीय व्यक्ति जुड़े हैं, उनका मैं परिचय करवा देना चाहता हूं।
मैं पहला परिचय करवा दूंगा यहाँ पे श्री सचिन शिंदे। सचिन शिंदे ये कृषि आयुक्त कार्यालय पुणे में अधिकारी पद पर काम करते हैं। सचिन सर आपका बहुत बहुत स्वागत। नमस्कार सर, एग्रीकल्चर से जुड़े हुए हैं। हमारे साथ में दूसरी एक व्यक्ति है जिनका नाम है श्री दत्तात्रेय दिवटे। दत्तात्रेय दिवटे ये ग्राम विकास अधिकारी है, ये वर्धा में रहते हैं, नागपुर के पास में। सर आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत। हमारे हमारे साथ में एक तीसरी व्यक्ति है जिनका नाम है श्री सागर गौते जी। सागर गौते ये TFO है, मतलब उप वन संरक्षक। कुछ दिनों के बाद में ये इंडियन फॉरेस्ट सर्विस में चले जाएंगे, इनका प्रमोशन हो जाएगा, IFS बन जाएंगे। हमारी बहुत सारी बधाई रहेगी सब और हमारी शुभकामनाएं उनके साथ में। उसी के साथ में चौथी व्यक्ति हमारे साथ साथ में है जिनका नाम है श्री नितिन मोड़क जी। ये निसर्ग निर्मित में इनका बहुत बड़ा योगदान है, अनुभव है इनका। ये भी हमको आज बहुत अच्छा योगदान करेंगे। ये पुणा से है नितिन मोड़क जी। नितिन सर आपका हार्दिक हार्दिक स्वागत। ये हमारे महाराष्ट्र राज्य के वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के राज्य प्रमुख है श्री देवेन जी क्षीरसागर, जो इंडस्ट्रियलिस्ट है, थाना में रहते हैं और नवी मुंबई में उनकी खुद की दो फैक्ट्रीज है। और साथ में एक ऐसा व्यक्ति हमारे साथ में जो उम्र से बहुत छोटा है लेकिन उसका कार्य बहुत बड़ा है। मैं एक उदाहरण देना चाहूंगा कि जब हम मैयत लेके शमशान में जाते हैं तो मैयत उतारने के बाद में जो बाम्बू की काठी से बनाया हुआ जो ये क्या कहते हैं उसको, जो जिसके ऊपर हम तिरडी होती है, उस शव होता है, शव जिसके ऊपर हम रखते हैं, वो तिरडी को हम जलाने के बाद में उसके ऊपर से फेंक देते हैं। इन लोगों ने उन बांबू को, मतलब वो बांबू की काठी को लाके वृक्ष के आजू बाजू में लगाया है इन लोगों ने। और वो इंस्पायर फाउंडेशन का एक सदस्य हमारे साथ में है विजय ठुमरे, जिन्होंने जहाँ पे बारिश बहुत कम होती है ऐसे इलाकों में इन्होंने बहुत सारे वृक्ष लगाए है। बहुत सारे लोगों ने इनको नाम भी रखा लेकिन उन्होंने अपना कार्य चालू रखा और आज उनके ही मार्गदर्शन में हम ये वृक्षारोपण का 2 लाख वृक्षारोपण का जो कार्यक्रम है ये हम संपन्न करने जा रहे हैं। देखो सर जी, हमें यश कितना मिलेगा इसकी मुझे परवाह नहीं है। सचिन सर, हमें यश कितना मिलेगा हमको परवाह नहीं है, लेकिन आप अगर देखेंगे तो किसी समाज की किसी संस्था ने ये ऐसा विचार किया हुआ है कि हम एक परिवार के पीछे एक वृक्ष लगाएंगे, पूरे विश्व में, पूरे भारत में हम 2 लाख वृक्ष लगाएंगे। यही विचार मुझे लगता है बड़ा है। सपना पूरा होने के लिए उसे पहले देखना जरूरी है। हमने सपना देखा है, अब कितना पूरा होगा पता नहीं, लेकिन सभी लोगों का योगदान इसमें निश्चित रूप से होगा ऐसा मुझे लगता है। आपको ऐसा लगता होगा कि मैं हिंदी में क्यों बात कर रहा हूँ, इसीलिए कर रहा हूँ कि ये वर्ल्ड साड़ी फाउंडेशन है, ये इंटरनेशनल लेवल पे फैला हुआ है, सभी लोगों को मराठी अच्छी तरह से आती नहीं है, इसलिए मेरे जो विचार थे ये मैंने हिंदी में रखे, लेकिन आप शुद्ध मराठी में बिल्कुल बात कर सकते हो। मैं सभी महानुभाव का वर्ल्ड साड़ी फाउंडेशन की प्रमुख विश्वस्ता सौ निशा विजय वक्ते, वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के सभी ट्रस्टी और जितने वर्ल्ड में वर्ल्ड साड़ी फाउंडेशन का जो भी परिवार फैला हुआ है, सभी परिवार की तरफ से आप सभी महानुभाव का हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं। हम तो शुरुआत करेंगे पहले एग्रीकल्चर से, क्योंकि एग्रीकल्चर से जुड़ा हुआ मुद्दा है, कृषि से जुड़ा हुआ मुद्दा है। सर जी, सचिन शिंदे सर, आमचे विचार तुमच्या लक्षामध्ये आलेले आहेत। आमचा तो अडचण अशी आहे की आम्हाला या बाबतीमध्ये आम्ही फारसे ज्ञानी लोक नाही आहोत, आम्हाला फार कमी माहिती आहे काय आहे हे वृक्ष कुठे मिळतात, कोणत्या प्रकारचे वृक्ष लावले पाहिजेत, सरकारच्या योजना काय काय आहेत, कुठल्या कुठल्या झाडांचे पौधे किंवा प्लांट जे आहेत ते कुठे फ्री मिळतात, याबाबतच जर आपण मार्गदर्शन केलं तर आम्हाला फार आनंद होईल। श्री सचिन शिंदे, कृषी आयुक्त कार्यालय पुणे। नमस्ते सर। सर्वप्रथम मी वक्ते सरांचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार। आता बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे की वृक्ष लागवडीचे वृक्षाचं काय महत्व असतं, तर सर्वसाधारण जे महत्व असतं त्याच्या आपण काय करतो, आता मी कृषी खात्याचा प्रतिनिधी म्हणून मी साहजिक आहे फळबागाला किंवा फळझाडं आहेत त्याच्याबद्दल हे करणार की बाकी सर्व फायद्यांबरोबर त्याची एक न्यूट्रिशनल व्हॅल्यू
जी की आपल्या कुटुंबाला न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी लागते ती फळझाडांमधून आपल्याला त्या फळांच्या माध्यमातून मिळू शकते. तर एक असं आहे की आपल्याला आता बऱ्याच वेळा असं होतं की फळझाडं कोणती लावावीत, कोणत्या जमिनी कोणत्या फळबागासाठी योग्य आहेत, किंवा कोणती फळबाग कधी लावावी, त्याची रोपं कुठं मिळतील, असे काही प्रश्न असतात. तर याच्याबद्दल मी सांगतो की सर्वसाधारण कसं आहे, आपला जो भाग कोरडवाहू आहे म्हणजे इथं पाण्याची थोडीशी कमतरता आहे, कमी पाणी लागतं, अशी फळबाग फळझाड तिथं आपण लावू शकतो. त्याच्यामध्ये मग आपण चिंच आहे, आवळा आहे, त्याच्यानंतर सीताफळ आहे, जांभूळ, अशी कमी पाणी लागणारी आपण तिथं फळझाड लावू शकतो. त्याच्यानंतर ज्याला थोडीफार पाण्याची सोय आहे अशा ठिकाणी आपण आंबा, पेरू, लिंबू, नारळ, चिक्कू अशी फळझाड लावू शकतो. आता फळझाड लावताना काय होतं की आता ते कुठं लावायची तर आपल्याला आपल्या घराच्या आसपास तो परिसरात लावू शकतो, परसबागेत लावू शकतो, तुम्हाला जर शेती असेल तर शेतात शेताच्या बांधावर लावू शकतो. त्याच्यानंतर मग तो आता आपला जो तुम्ही जो कॅम्पेन राबवताय तो कालावधी हा बेस्ट कालावधी की एखादं कोणतंही फळबाग लावण्यासाठीचा बेस्ट कालावधी आपण म्हणू शकतो की जो जून जुलै महिना आहे जस्ट मान्सून सुरू झालेला असतो, जमिनीने ओलावा पकडलेला असतो, त्याच्यानंतर तो ऑक्टोबर पर्यंत झाड लागून निघेपर्यंत त्याला चांगलं वातावरण भेटत असतं. त्यामुळे हा कालावधी हा एक चांगला कालावधी मानला जातो फळझाड लावण्यासाठी. आता याच्यामध्ये कृषी विभाग आहे तो बऱ्यापैकी शेतकऱ्यांशी डील करतो, म्हणजे शेतकरी आहे तर मग शेतकऱ्यासाठी मग कृषी विभागाने काही फळबाग लागवण्यासाठी प्रोत्साहन म्हणून काही योजना आहेत. त्याच्यामध्ये आपण काय करतो की एक जर शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये जर फळबाग लागवड करायची असेल तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना म्हणून आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतो शेतकऱ्याला मोफत त्याला सर्व प्रकारचे असतील, मग आंबा असेल, सीताफळ असेल, पेरू असेल, चिक्कू असेल, अशा सर्व प्रकारची रोपं आहेत ती त्यांना शासकीय नर्सरी किंवा विद्यापीठच्या नर्सरी आहेत, त्या विद्यापीठच्या नर्सरी असतील, रिसर्च स्टेशन आहेत, तिथं जिथं जिथं रोपं उपलब्ध आहेत तिथून आपण त्यांना ते रोपं फ्रीमध्ये उपलब्ध करून देतो. आणि ते लावणे, त्याच्यानंतर त्याला पाणी घालणे, 3 वर्ष जगवणे, काय खत टाकणे, हे 3 वर्ष जगवण्यापर्यंत आपण त्यांना एक अनुदान म्हणून उपलब्ध करून देत असतो. साधारणतः कसं सर्वच फळझाडांना 3 वर्षानंतर फळ येत असतात, त्यामुळे त्या तोपर्यंत एखादं फळझाड जगवलं तर साहजिक आहे त्याचे फळ सुरू झाल्यानंतर तो पुढे शेतकरी त्याची काळजी घेणार असतोय, त्यामुळे 3 वर्षापर्यंत आपण त्याला अनुदान देत असतोय. तर ही एक भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय लागतं की शेतकऱ्याचा जो आहे तर त्याचं 7-12 खाते उतारा लागतो, त्याच्यानंतर त्याचं आधार कार्ड वगैरे ह्या ज्या आवश्यक कागदपत्रे आहेत तर ती लागतात. त्याच्यानंतर मग ज्याला बाबा शेतात शेत एवढं नाहीये, थोडं शेत आहे पण त्याला शेताच्या बांधावर झाड लावायची ती, अशा ठिकाणी पण आपण महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यांना असे झाड लावण्यासाठी मग ते शेतकऱ्यांनी स्वतः खड्डे खाणले तर ते खड्डे खाणण्याची मजुरी, त्याच्यानंतर ते रोप आणणं, रोप तर आपणच उपलब्ध करून देतो, कधी जर शेतकऱ्यांनी विकत आणलं तर त्याचेही पैसे आपण त्याच्या खात्यावर देत असतो. तर ह्या योजनेतून पण आपल्याला 3 वर्ष आपण ती झाड जगवण्यासाठी ते कृषी विभागामार्फत पैसे देतात. आता हे झाड मिळण्यासाठी कसं आहे, आता जो शेतकरीच नाहीये तर त्याला आपण काय करतो, कृषी विभागाच्या काही नर्सरी आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, 1-2 नर्सरी आहेत. आता जसं सातारा जिल्ह्यामध्ये काशीला नर्सरी आहे, शिरवळला नर्सरी आहे, त्याच्यानंतर पुण्यामध्ये राजगुरुनगरला किंवा शिरूरमध्ये नर्सरी आहे, सोलापूरमध्ये पंढरपूरला एक सेंट्रल नर्सरी आहे, त्याच्या व्यतिरिक्त महात्मापुले कृषी विद्यापीठाच्या नर्सरी आहेत, राहुरीला आहे, त्याच्या गणेश खिंड पुण्यामध्ये नर्सरी आहे, अशा ठिकाणी माफक दरामध्ये रूप मिळत असतात. आपल्या ज्या कृषी विभागाच्या ज्या नर्सरी आहेत तिथं पण बऱ्यापैकी जर शेतकरी असेल तो योजनेतून फळबाग लागवड करत असेल तर त्याला आपण मोफतच देत असतो, पण जर जो शेतकरी नाही आणि त्याला लावायचे तर त्याला आपण एक माफक दरामध्ये 10-20-30 रुपये अशा नॉमिनल फी मध्ये ते आपण फळबाग फळरोप उपलब्ध करून देत असतो. तर अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने फळबाग लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून योजना आहेत. आणि आपण जाणतोच की फळाचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू लक्षात घेता आता जर झाडच तुम्ही लावायचे ठरवले तर मग फळझाड का नको,
तर मी एक या माध्यमातून सर्वांना एक आवाहन करेल की जास्तीत जास्त लोकांनी फळझाड लागवावी. एक वृक्ष लागवड तर करावी, पण वृक्ष लागवडी बरोबर ते वृक्ष फळझाड का नको, आंबा का नको, आवळा का नको, सीताफळ का नको किंवा जांभूळ का नको, अशा पद्धतीने मी एक आवाहन करील. आणि या ठिकाणी ठीक आहे, माझे दोन शब्द संपवतो. तर मला एक असं विचारायचं आहे की आपण मगाशी सांगितलं, तर आता अशी काही गाव आहेत, सगळ्या गावामधून लोक याच्यात सहभाग घेणार आहेत. मग ही वृक्ष आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला मी देतो, वर्धा नावाचं शहर आहे, मग वर्ध्यामध्ये कुठे मिळेल आम्हाला हे वृक्ष? आम्हाला कुणाशी संपर्क करावा लागेल? प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासनाची एक मध्यवर्ती रोपवाटिका आहे शासनाची. ओके ओके. हा आता ते मला हे आसपासच्या जिल्ह्यामधले माहिती आहेत, पण वर्ध्यामध्ये साधारणतः जर तिथल्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क केला जिल्ह्याच्या कृषी अधिकाऱ्यांशी तर ते आपल्याला याबद्दल माहिती देऊ शकतात. थोडक्यात असं की जर आपल्याला जर कृषी विभागाच्या मार्फत जर आपल्याला वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांसाठी सरकारच्या योजना आहेत. सरकार त्याला फुकट रोपट देत, रोपट्याबरोबर 3 वर्षापर्यंतचा खर्च देखील त्याला देत. त्यामुळे बंधू आणि भगिनींनो, माझी आपल्याला अशी विनंती आहे की साळी असो किंवा साळी समाजा व्यतिरिक्त दुसरा व्यक्ती असो, दुसरा समाजाचा असो, जर तो शेतकरी असेल तर त्याने कृपया कृषी जिल्हा कृषी अधिकाऱ्याशी किंवा तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करावा आणि जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा. सर, किती झाडं मिळतात वो एका शेतकऱ्याला? एका शेतकऱ्याला आपण 10 एकरापर्यंत देऊ शकतो. म्हणजे किती पण अंदाजे किती असतील? आता ते कसं आहे माहितीये का, आंबा असेल तर आंबा 1 एकरी 40 झाडं, म्हणजे आपला जो 10 मीटर बाय 10 मीटरचे अंतर आहे त्याला, म्हणजे ते प्रत्येक फळपिकानुसार त्याचं एक अंतर ठरलेलं आहे. आता तुम्हाला जर सीताफळ लावायचं असेल तर 7 मीटरवर आपण 2 रोपामध्ये 7 मीटर अंतर ठेवायचं, किंवा जांभूळ असेल तर 2 रोपामध्ये 10 मीटर अंतर ठेवायचं. ह्या ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या अंतरानुसार तेवढी फळझाडं मिळतात. आता जर आंबा, त्याच्यानंतर चिंच असेल, आवळा असेल, ह्या सगळ्यांना आपण हेक्टरी 100 रुपये देतो. बरं, मला एक सांगा, आउट ऑफ द वे जाऊन, म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याने जर 50 झाडं आणली, त्यातली जर 5 झाडं त्याच्या घराच्या आजूबाजूला लावली तर चालतील का? चालतील ना. चालतील. तुमचं इन्स्पेक्शन असतं त्याच्यामध्ये? फक्त कसं आहे, आपण पहिल्या वर्षाचं अनुदान काढल्यानंतर निदान त्याच्यामध्ये 90% रोपं जगलेली असावी. ओके. दुसऱ्या वर्षी 80% जगलेली असावी. म्हणजे थोडक्यात हे झाड जगवलं पाहिजे, जे जोपर्यंत त्याला फळं येत नाहीत, फळं आल्यानंतर कुणी झाड काढत नाही. काय होतं, बऱ्याच वेळा कधी कधी शेतकरी अनुदानासाठी पण करत असतो, त्यासाठी आपण काय करतो की एका वेळेस सगळं अनुदान न देता 3 वर्षापर्यंत झाड जगवलं की नाही हे बघत असतो. तरी शेतकरी आमच्याकडे शाही समाजात भरपूर शेतकरी आहेत. आमच्या पैठणमध्ये सोनारे आहेत, तिकडे नाशिकमध्ये ढोकळे आहेत, अजून सातारा, सांगली, कराड या बाजूला भरपूर शेतकरी मंडळी आहेत. सगळ्यांना माझी विनंती राहील की त्यांनी तालुका कृषी अधिकारी किंवा आपल्या गावामध्ये कृषी सहाय्यक असतात, त्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून या ज्या काही योजना आहेत या योजने अंतर्गतमध्ये एवढी काही त्यांना झाडं मिळत असतील ती कृपया त्यांनी झाडं विकत घ्यावी आणि त्या झाडाचं वृक्षारोपण करावं. विजय, तुम्हाला काय सांगायचं आहे का? माईक बंद आहे तुमचा. डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर, त्या विभागातून एक ऑनलाईन फॉर्म मिळतो सर, शेतकऱ्यांना जर भरायचा असेल आणि तुम्हाला कुठली हवे आहेत त्यासाठी ऑनलाईन फॉर्म ही चालू झालेला आहे सर. तर त्याच्यावर जर माहिती, ओके हो, लिंक आहे सर, ते आपल्या ह्याच्यावरती गुगलवर भेटते सर. ओके. आपण जेव्हा हा व्हिडिओ युट्यूबला आपण शेअर करू हिंदी मराठी आणि इंग्लिशमध्ये माहिती देऊन, त्यावेळेला तो फॉर्म पण आपण सबमिट करू, कारण लोकांना आपल्याला हे सांगायचं आहे. म्हणजे लोकांना आपल्याला सांगायचं, चला दिल्लीला, अरे पण दिल्लीला जायचं कसं, ते लोकांना माहितीच नाही ना, कोणती ट्रेन पकडायची, कोणती गाडी पकडायची, कुठे उतरायचं, कुठे चढायचं, हे लोकांना काहीच माहित नाही. त्यामुळे त्यासाठी खास आपण आज हा वेबिनार आयोजित केलेला आहे लाईव्ह माध्यमात. सर सचिन सर, व्हेरी व्हेरी थँक्यू, खूप खूप धन्यवाद आपले. यस सर, यस सर. सागर गवते सर, वृक्षवल्ली वनचरे, आणि आज वन जगली तर माणूस जगेल, फॉरेस्ट जगला तर मला वाटतं आपण जगू सगळेजण असं मला वाटतं. कारण पृथ्वी तलावरती हल्ली वृक्षतोडीचं प्रमाण थोडंफार कमी झालंय, परंतु जे पुरातन काळी 30-40 वर्षापूर्वी जंगल नष्ट होत होती, ती आता लोकांना पण त्याचं महत्व कळायला लागलेलं आहे. सर जी, मला सांगा,
की आता हा वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम आम्ही आता हाती घेतलेला आहे, तर हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला असताना कुठली वृक्ष लावणं अधिक फायदेशीर आहे, ऑक्सिजन ज्या वृक्षामधून मिळतो अशा प्रकारची कोणती वृक्ष आहेत, वन विभागामार्फत फॉरेस्ट मार्फत मोफत वृक्ष मिळतील अशी काही योजना आहे का, त्यासाठी कुणाकडे जाऊन संपर्क करायला पाहिजे, याबाबत थोडस मार्गदर्शन करा. बरोबर, माझा आवाज येतोय सर? यस यस. बरोबर, आता सचिन शिंदे सर आमचे सिनियर आहेत, त्यांनी बऱ्यापैकी कृषी विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्याची माहिती दिलेली आहे. तर त्याच पद्धतीनं वन विभागात ही रोप लावण्या वर्षापर्यंत जो खर्च आहे सेम प्रकारची योजना राबवली जाते आणि ती योजना राबवायची किंवा इम्प्लिमेंट करण्याची जी जबाबदारी आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण. माझा येतोय आवाज? परत सांगा सर, परत सांगा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण यांचं ऑफिस आहे, तर त्या ऑफिस मार्फत ही योजना राबवली जाते. त्याच्यामध्ये एक सिंपल ऍप्लिकेशन्स असतात, ती ऍप्लिकेशन्स जे गावातले ग्रामविकास अधिकारी असतात त्यांच्या मार्फत सामाजिक वनीकरण विभागाकडे जमा होतात आणि मग त्या अनुषंगाने ते ऍप्लिकेशन प्रोसेस करून मग सातबारा त्यांनी जोडायचा, कुठली रोपं लावायची आहेत, अर्ज वगैरे आहेत ते अर्ज भरून दिल्यानंतर मग पुढे प्रोसेस करून मग ते शासनाकडून त्याचं अनुदान मागणी करून मग ती योजना इम्प्लिमेंट केली जाते. आणि पुढे जाऊन तसं जर नसेल, म्हणजे छोट्या प्रमाणामध्ये जर वृक्ष लागवड करायची असतील, एक दोन वृक्ष अशा पद्धतीनं, तर आता हा एक वन महोत्सव सप्ताह आहे आता जो सुरू आहे, वन महोत्सव कालावधी, तर ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या फॉरेस्टच्या रोपवाटिका आहेत, सेंट्रल नर्सरी असतील किंवा जनरली प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या रोपवाटिका आहेत, तर त्याच्या मार्फत आपले आपले रोप आपण आपल्या रोपवाटिकेतून कन्सेशन रेटमध्ये उपलब्ध करून देत असतो. त्याच्यामध्ये 4 जून आता म्हणजे परवा 2 दिवसापूर्वीच तो शासन निर्णय आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मग छोट्या पिशवीतले रोपे, मोठ्या पिशवीतले रोपे, म्हणजे 12.5x25 मधले, 25x40 मधले रोपं आपण कन्सेशनल रेटनं अवेलेबल करून देत असतो. तो शासन निर्णय सर मी आता आपल्याला शेअर केलेला आहे. माझ्याच विभागाचा शासन निर्णय आहे तो सर. सर सर माझ्याच डिपार्टमेंटचा शासन निर्णय आहे, परवा अर्वाच आलेला आहे तो. पण त्याच्यात काहीतरी किमती दिलेल्या आहे सर किमती? हा सर, त्याच्यामध्ये किमती आहेत मग 10 रुपये, 20 रुपये. आणि दुसरं आपण कसं म्हणजे रोप लागवड केली पाहिजे त्याचा एक व्हिडिओ मी सर आपल्याला शेअर केलेला आहे. ओके, म्हणजे कशी रोप लागवड वन विभागामध्ये कशा पद्धतीने रोप लागवड केली जाते ते आहे. सांगायचा उद्देश असा, आपल्या प्रत्येक तालुक्याला जिल्ह्याच्या स्तरावर आपल्या रोपवाटिका उपलब्ध आहेत आणि त्यातून आपल्याला रोप उपलब्ध होऊ शकतील. परंतु आता सरांनी जसं सांगितलं, शिंदे सचिन शिंदे सरांनी, की फॉरेस्ट स्पेसिस ह्या जिथं हार्डी रान आहे, जिथं कठीण रान आहे आणि आपण जे लावतो जनरली ते नेटिव्ह स्पेसिस आपण तयार करत असतो आपल्या रोपवाटिकेमध्ये. आता जो आपला वेस्टर्न घाटचा एरिया आहे तर वेस्टर्न घाटमध्ये भरपूर पाऊस वगैरे येत असल्यामुळे आपण तिथं ज्यांना जास्त पाऊस पाणी लागतं तसे स्पेसिस लावतो आणि अदरवाईज आपण लिंब असेल, शिसू असेल, बाभळ असेल, खैर असेल, ज्या जंगली स्पेसिस आहेत त्या स्पेसिस आपल्याला फॉरेस्ट नर्सरी मधून आपल्याला अवेलेबल होणार. त्यामुळं मी जरी फॉरेस्ट ऑफिसर असलो तरी माझी म्हणजे आपल्याला एक हे राहील की ज्या फ्रुटिंग स्पेसिस आहेत म्हणजे हॉर्टिकल्चरल क्रॉप्स जे आहेत जसं आंबा असेल, रामफळ असेल, सीताफळ असेल, ह्या स्पेसिस आपण प्रायोरिटीनं लावल्या तर बरं होईल. बरं, मला सांगा की 27 जून ते 11 जुलै या दरम्यान आम्हाला हे तुमच्याकडून मिळतील का? समजा आता आमच्या एखाद्या व्यक्तीला वाटलं की नाही बाबा माझी 10 रुपये प्रमाणे 10 झाडं विकत घ्यायची माझी क्षमता आहे, 100 रुपयाचे किंवा 200 रुपयाचे झाडं विकत, तुमच्या रोपवाटिकेमध्ये ती आम्हाला विकत मिळतील का? मिळणार सर, कारण की आता 1 जून पासून आता पाऊस सुरू झाल्यामुळे आमची वृक्ष लागवड आता सुरू झालेली आहे फॉरेस्ट मध्ये. आम्ही ज्या वेगवेगळ्या योजनेमधन रोप तयार करतो आणि रोप लावतो, आता मागच्या 3 वर्षांमध्ये आपण 50 कोटी मुनगंटीवार, सुधीर मुनगंटीवार साहेब वनमंत्री असताना
त्यांनी चांगल्या पद्धतीने इनिशिएटिव्ह घेऊन आपण एक 3 वर्षांमध्ये 4 कोटी 13 कोटी आणि 33 कोटी अशा पद्धतीने आपण 50 कोटी वृक्षांची लागवड केली. सगळी वृक्ष लागवड आता महाफॉरेस्ट वेबसाईट वर ऑनलाईन आहे आणि आता सर्वायवल काउंट सुद्धा आपण म्हणजे किती रोप जिवंत आहेत ते सुद्धा आपण अपलोड करत असतो प्रत्येक वर्षी मे महिन्यामध्ये आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये. त्यामुळं आता रोप लागवड सुरू आहे आणि आपण जास्तीची रोपं तयार करत असतो प्रत्येक वेळी. असंच म्हणजे लोकांना ज्या वेळी लागतात रोड साईड प्लांटेशन काय करायला किंवा कोण गार्डनिंग साठी वगैरे येतात तर त्यासाठी आपण करत असतो. निश्चितपणे आपल्या रोपवाटिकेतून रोप उपलब्ध होतील आणि कुठं काय महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये फॉरेस्ट कडून कुठं काय अडचण आली मला कॉन्टॅक्ट केला तरी काही इश्यू नाही. नक्की सर, नक्की 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 नक्की. मला तेच अपेक्षित होतं की बाबा जर तिथे पुन्हा आम्हाला काही अडचण झाली तर कृपया फक्त आपण आम्हाला सहकार्य करा. नाही सर, होईल, काही इश्यू येणार नाही. येस सर, येस सर. सर अजून काय सांगायचं आहे? नाही, एवढाच आहे सर विषय. रोप अवेलेबल होते ना आपणाला आणि रोप कशी लावायची त्याचा एक व्हिडिओ मी पाठवलेला आहे आपण. ओके सर, ओके, तो मी शेअर करून देईल लोकांना. हा, तो सगळ्यांना शेअर केला तर म्हणजे ती सुद्धा गाईड म्हणजे हे राहणार नाही. येस सर, येस सर, तीच गाईडलाईन राहील. येस सर, येस. हा, आणि कसं होईल सर, नुसतं रोप लावून त्यानंतर संगोपन सुद्धा केलं जातं. परंतु माझं असं म्हणणं आहे आता आपण इंडिव्हिज्युअल लावणार आहोत रोप कमी म्हणजे पर हेड जास्तीत जास्त 10 बार तर फेन्सिंग सुद्धा करणं त्याला गरजेचं आहे. येस सर, कारण की नंतर गुरांकडून जनावर रोप खाल्ली जातात. बरोबर आहे, बरोबर आहे, ते एक आहे. आणि जिथं आपल्याला आपण पाणी इन्श्युअर करू शकू तिथं आपण लावलेलं बरं, कारण पावसाच्या भरोशावर काय खरं नाही. येस सर, येस, ओके सर. दत्तात्रय दिवटे साहेब, आपण ग्राम विकासचे अधिकारी आहात, आता कृषी अधिकाऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलं. सर गवते सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. सर आता मगाशी शिंदे सरांनी जे सांगितलं बरं का, त्यांच्या ज्या योजना त्याच्यामध्ये तुमचं कॉलॅबोरेशन असतं का? आहेत ना सर, तीच योजना वन विभागाकडून सुद्धा फॉरेस्ट स्पेसिस सर्च्यासाठी राबवली जाते. ओके सर, ओके. ज्याला आपण अॅग्रो सिल्विकल्चर म्हणतो, म्हणजे अॅग्रिकल्चर करताना आपण फॉरेस्ट स्पेसिस लागवड करतो ना, ओके, त्याच्यामध्ये सुद्धा आपण ते इम्प्लिमेंट करू शकतो. आणि हीच योजना ग्राम विकास विभागाचाही त्याच्यामध्ये सहभाग असतो. येस, येस, येस. ग्राम विकास विभागाचे ग्रामपंचायतचे सचिव आहेत आपल्या सोबत आता दत्तात्रय दिवटे साहेब. दत्तात्रय दिवटे साहेब, आपण थोडी माहिती द्या. सर जी नमस्कार. नमस्कार सर. आवाज येतोय का? म्हटलं येतोय, आवाज येतोय. ओके सर, तर आपण जागतिक साळी फाउंडेशनच्या माध्यमातून 2 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आपल्याला वृक्ष लागवडीसाठी असं काही बंधन नाही की आपण हे वृक्ष लागवड कुठेही करू शकणार आहोत. आणि नुकतंच आपल्याला कृषी आयुक्त श्री सचिन शिंदे सर आणि सागर गवते सर वन उपसंरक्षण यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिलेली आहे. त्यांच्याकडल्या ज्या योजना असतात त्या त्यांच्याकडून जे वृक्ष मिळतात त्यांच्या अनुषंगानेच ग्रामविकासच्या योजना राबवल्या जातात. महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायत स्तरावर शासनाची महाराष्ट्र ग्राम विकास योजना आहे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना. या रोजगार हमी योजनेमध्ये शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान मिळते. जसं शिंदे सरांनी सांगितलं की 3 वर्षासाठी बाबा ही योजना असते, तर ती महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ही शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड योजना आहे. त्यामध्ये ते शेतकरी कोणतंही वृक्ष लागवड करू शकतो. आंबा झालं, पणस झालं, आवळा झालं, सीताफळ झालं, पेरू झालं, नारळ झालं, ही वेगवेगळ्या विभागाच्या अनुषंगाने त्या त्या विभागामध्ये जे शेतकरी वृक्ष लागवड करत असतील ती वृक्ष लागवड त्यांना करता येते. आणि 3 वर्षाची ही योजना असते त्या शेतकऱ्यांसाठी. याच्यामध्ये खड्डे करणे, त्याचे संरक्षण करणे, खत देणे, पाणी देणे ह्या बाबी त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात. रोपं मिळणे, ही रोपं एकतर शासनाच्या नर्सरीमधून मिळतात किंवा शासनामार्फत मग ही प्रायव्हेट नर्सरीमधून सुद्धा ही रोपं शासनाकडून दिल्या जातात. ही शासनाच्या योजनेच्या अनुषंगाने झाला सर. परंतु आपल्याला जी वृक्ष लागवड करायची आहे ही फळबाग म्हणूनच असं नाही तर जी काही कोरडवाहू वृक्ष आहेत जी कमी पाण्यामध्ये जगतात आणि कोणत्याही जमिनीवर येतात. बऱ्याच ठिकाणी जी वृक्ष लागवड करतो आपण ती शिसम, शिरस, कडुनिंब, बेल, कदंब, जांभूळ, करंज, पळस, कॅशिया, आवळा ही काही कोरडवाहू फळझाड आहेत सर. कोरडवाहू वृक्ष आहेत जी सावली देतात आणि आपल्याला ऑक्सिजन सुद्धा देतात. ही वृक्ष आपण साधारणतः लावतो. ही वृक्ष आपण आता 2 लाख वृक्ष जे आपल्याला लावायचे आहेत त्यामध्ये ही वृक्ष आपण लावली पाहिजे. संगोपन करण्यासाठी ही कोरडवाहू वृक्ष जे आहेत
ही अतिशय चांगली असतात. हिला जमिनीचं बंधन नसते, कोणत्याही जमिनीमध्ये येतात. मुरमाड जमिनीमध्ये सुद्धा येतात, मऊ जमिनीमध्ये सुद्धा ही वृक्ष येतात. त्यामुळे ही वृक्ष आपण चांगल्या तऱ्हेने लावू शकतो. वृक्ष लावणं सोपं आहे, परंतु त्याचं संगोपन झालं पाहिजे. जेवढी वृक्ष लावली तेवढी जगणं खूप गरजेचं असतं सर. वृक्ष एक वेळेस आपण लावू शकतो, परंतु त्याला जगवणं खूप गरजेचं आहे. नेहमी वृक्ष लावल्या जातात, परंतु त्याचं संगोपन होत नाही. त्यामुळे 2 लाख वृक्ष जर आपण लावली तर ती 2 लाख जगली पाहिजे. या अनुषंगाने आपण त्याची वृक्ष लागवड केली पाहिजे असं मला वाटतंय. आताच सचिन सर, शिंदे सरांनी आणि गौते सरांनी जी माहिती, त्या माहितीच्या अनुषंगाने मी तर आता याच्या पुढे काही माहिती देऊ शकणार नाही. त्यामुळे धन्यवाद. मोडक सर नमस्कार. मोडक सर, आपला तर हातखंडा आहे निसर्ग निर्मितीमध्ये. आपण तर केवळ भारत देशाचाच अभ्यास केलेला नाही, तर आपण विविध देशातील तिथे कुठकुठल्या प्रकारे कशा प्रकारे वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवले जातात याचाही आपला सखोल अभ्यास आहे. आणि आपलं मी पाहिलेलं आहे की अनेक हायवेला पण तुमचे तुम्ही स्वतः डिझायनिंग करून दिलेलं आहे, कसं वृक्ष लावावं, ते किती जगणार आहे, कुठल्या पद्धतीचं ते असावं, कुठलं वृक्ष आपल्याला कशासाठी उपयोगी पडतं. अगदी तुम्ही मागे आपलं 1-2 बोलणं झालं त्या दिवशीच्या कॉन्फरन्स वर, मी मला रेंज नसल्यामुळे मी बाहेर पडलो होतो, परंतु अगदी 5-5, 10-10 फुटाच्या अंतरावरती पण झाडं अगदी येतात, त्याला पण अगदी फळं वगैरे येतात. तर आपलं तर मी तर अगोदर सांगितलं की याच्यात माझं ज्ञान थोडस कमी आहे. मी महसूल व वन विभागामध्ये जरी काम करत असतो तरी मी महसूल डिपार्टमेंटमध्ये काम करतो, वनशी माझा फारसा संबंध येत नाही. आमचं डिपार्टमेंट एक आहे, परंतु फॉरेस्टशी माझा डायरेक्टली संबंध येत नाही. त्यामुळे सर आपण थोडस याच्याबद्दल मार्गदर्शन करा, सखोल मार्गदर्शन करा. जे काही त्याच्यातल्या आपल्याला हे सगळं राबवत असताना त्याच्यात कोणकोणती काळजी आपल्याला घेतली पाहिजे, कोणकोणती वृक्ष लागवड केली पाहिजे, या वृक्षांचा भविष्यातला कोणते वृक्ष हे जास्त ऑक्सिजन देणारे असतील, सावली देणारे असतील, फळ देणारे असतील, आणि काय याच्यामध्ये नक्की फायदेशीर राहील, आणि वृक्ष संवर्धनासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील, याबाबत थोडस मार्गदर्शन. सर माईक बंद आहे आपला, माईक बंद आहे सर. आवाज येतोय? येतोय सर, आवाज येतो. सर्वप्रथम आपलं अभिनंदन. आपण एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतलेला आहे, एक परिवार एक वृक्ष. हा वृक्ष जर जसा परिवार वाढेल तसा वाढला तर निश्चितच वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण एक वृक्ष सर्वसाधारण 70 टन ऑक्सिजन दरवर्षी प्रति एकरी निर्माण करतो आणि 80 टन कार्बन डायऑक्साइड ऍब्सॉर्ब करतो. एवढं वृक्षाचं महान महत्व आहे. एक छोटस काव्य आहे त्याच्या मार्फत मी थोडस व्यक्त करतो. इवलस रोपटमी, तू लक्ष नाही दिलं तर मरून जाईल. ओंजळभर पाणी दे मला, आयुष्यभर मी तुझ्या कामी येईन. दिलं जीवदान मला तर तुला जगायला प्राणवायू देईन. जगवलंस मला तर तुझ्या देवासाठी फुलं देईन. फुलवलंस मला तर तुझ्या मुलांसाठी फळं देईन. तळपत्या उन्हामध्ये तुझ्या कुटुंबाला सावली देईन. तुझ्या सानुल्यांना खेळायला माझ्या खांद्यावर झोका देईन. तुझ्या आवडत्या पाखरांना मायेचा मी खोपा देईन. कधी पडला आजारी तर तुला औषधासाठी कामी येईन. जरी जगलो नाही मी, शेवटी तुझ्या सरणासाठी कामी येईन. एवढं वृक्षाचं महान महत्व आहे. जन्मापासून जन्मापासून मृत्यूपर्यंत, जन्मापासून या वृक्षाला देवता मानतो माझ्या व्यवसायामध्ये. म्हणजे अगदी त्याचं काही नाही झालं तरी तो शेवटी तोच आपल्या सोबत येत असतो. आपल्या सोबत वृक्ष येतो, तोच येतो. म्हणजे तो सगळं तुमचं संगोपन अगदी लहानपणापासून तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या सोबत करतो. आज ऑक्सिजनचं महत्व आपल्याला कळतंय. एक झाड 70 टन ऑक्सिजन म्हणजे केवढं महाकाय ऑक्सिजन निर्माण करतं याचा विचार करू शकतो. आम्ही जेव्हा आमच्या प्रोजेक्टवर काम करतो, अनफॉर्च्युनेटली कुठली शासनाचे आम्ही स्कीम्स राबवू शकत नाही. हे प्रायव्हेट सगळ्या फर्म्स असतात, फार्म हाऊस प्रोजेक्ट असतात, रिसॉर्ट्स असतात,
जिथं आम्ही मिश्र स्वरूपात प्लांटेशन करतो, फळझाडं, फुलझाडं, फुलपाखरं कशी येतील, पक्षी त्याच्यावर घरटी कशी करतील, सुगंध कसा दरवळेल, तिथल्या प्रोजेक्टवर फुलं तिथल्या तिथं कशी निर्माण होतील, तिथल्या तिथं त्या झाडांच्या पाल्यापासून खत कसं निर्माण होईल, त्यानंतर तिथं फळं कशी मिळतील, विविध प्रकारे लाकूड मिळेल, सावली मिळेल, हे सगळे प्रकारचे वृक्ष आम्ही मिक्स पद्धतीने लावत असतो. लँडस्केप मध्ये त्याचा कलर, त्याचा टेक्स्चर, त्या झाडांना आकार देणं हे सगळं करतो. बोन्साय सोडून सगळं करतो त्याच्यामध्ये. बोन्साय ही झाडासाठी क्रुएल्टी असं मानतो, म्हणून त्या मी त्या क्षेत्रात जात नाही, त्या विषयावर बोलू इच्छित नाही. कोणाकोणाचा तो व्यवसाय पण आहे. आता ह्याच्यामध्ये प्लांटेशन करताना आम्ही थोडस हटके प्लांटेशन करतो. हाय डेन्सिटी प्लांटेशन असतं. आंब्याचं मगाशी सांगितल्याप्रमाणे एकरी 40 झाडं लावतो. आम्ही 40 नाही लावत, आम्ही 100 झाडं लावतो हाय डेन्सिटी प्लांटेशनला, जेणेकरून उत्पादन कमी मिळालं तरी चालेल, संख्या कमी असेल पण प्रत्येक आंब्याची आलेल्या आंबा वजन जास्त असेल, क्वालिटी चांगली असेल, कीपिंग क्वालिटी म्हणजे आंबा तोडल्यानंतर तो ठेवला तर त्याचे शेल्फ लाईफ भरपूर असेल, चव भरपूर असेल, त्याच्या साखरेचं प्रमाण जास्त असेल, कीड नसेल, अशा सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करतो. विविध प्रकारची फार्महाऊस असेल तर मिश्र प्रकारची फळ झाडं लावतो. सगळी ए टू झेड संत्रा, मोसंबी, आंबा, चिकू, नारळ कुठलं असं सोडत नाही. नारळ तर असं रोप आहे की काश्मीर ते कन्याकुमारी सर्व ठिकाणी येऊ शकतं. आम्ही नागपूरलाही नारळ लावलेला आहे आणि खाली कोल्हापूरलाही नारळ लावलेला आहे, अतिशय व्यवस्थित आलेला आहे. नारळ लावताना आम्ही अजून एक विचार करतो, हे वाढलेलं झाड लावलं तर, कारण वाढेपर्यंत 50% मोर्टॅलिटी होते, पाणी दिलं जात नाही वेळेमध्ये, त्याच्यावर कीड पडली का रोग हे डिफरन्शिएट करता येत नाही लोकांना, हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शक लवकर उपलब्ध होत नाही, हे एक दुर्दैवाची बाब आहे. अशा परिस्थितीमध्ये झाडं वाढलेलीच लावली मुळात तर ती सशक्त राहतील, ती तेवढा काळ वाचेल. साधारण आम्ही 3-3.5 वर्षाची झाडं लावतो. आज 3.5 वर्ष जरी म्हटलं तरी 36 महिने झाले. 36 महिने महिन्याला 20 रुपये जरी झाडाला खर्च म्हटला, पाणी घालणं, त्याचं तण काढणं, खत घालणं, तरी 700-750 रुपये आपले वाचतात. तेवढ्या किमतीमध्ये ते साधारण रोप उपलब्ध होतं आणि तेवढा कालावधी त्या वाढीचा वाचतो. आपण बाणावली उदाहरण घेतलं तर साधारण 7-8 वर्षी त्याला फळं लागतात. 3.5 वर्षाचं लावलं तर पुढच्या 3-4 वर्षात त्याला फळ लागतं. कमर्शियल प्रोजेक्ट करत असल्यामुळं त्या झाडापासून उत्पन्न लवकरात लवकर कसं मिळेल याच्याकडे आमचा कल असतो. झाडं लावताना खड्डा खोदताना 3x3 खड्डा खोदणं, त्याच्यामध्ये थोडे प्रायोगिक प्रयोग केले आम्ही की खड्डा खोदल्यानंतर नारळाच्या जे नारळ आपण विकत घेतो शहाळ, ते नारळ शहाळ्यातलं पाणी पिल्यानंतर ते शहाळ्याचं करायचं काय, आम्ही ते शहाळे त्याचे तुकडे करतो, त्या खड्ड्यामध्ये खाली उलटे टाकतो आणि मग त्याच्यावर आम्ही खत माती भरून ते झाड लावतो. थोडस प्रॅक्टिकल अप्रोच ठेवलेला आहे याच्यामध्ये. फळझाडांमध्ये ग्राफ्टेड झाडं सगळी घेतो. जुनी इंडिजिनस झाडं जी आहेत, कलमी झाडं ग्राफ्टेड, हे सगळी वापरतो आम्ही त्याच्यामध्ये. खत वापरताना वर्मी कंपोस्ट आणि इनऑर्गॅनिक या दोन्हीचं मिश्रण करतो, जेणेकरून दोन्हीचे बेनिफिट त्या झाडाला मिळाले पाहिजे. फॉरेस्ट्री म्हटलं तर मियावाकी एक स्कीम आहे. जॅपनीज एक फॉरेस्ट काम करणारा व्यक्ती होता, त्याच्या आधारे आम्ही एका वर्षात 3 एकराचं रान दाट जंगलाने भरतं. एका वर्षामध्ये 1 स्क्वेअर मीटरमध्ये 3 झाडं लावली जातात, असा तो प्रयोग आहे. तो आता आम्ही सटाणा, कोल्हापूर 2 ठिकाणी आम्ही राबवतो. हे प्रायोगिक तत्वावर आहे, यश मिळेल अशी अपेक्षा ठेवूया. त्यानंतर फुलझाडं, फुलझाडांमध्ये छोटी झाडं आहेत, एक्झोरा, आलामांडा, अनेक वेली आहेत, बुश आहेत, ही लावत असतो. काही मोठी आहेत, कॅशिया फिस्टुला, अमलतास आहेत. अमलतासचं वैशिष्ट्य असं आहे की पुण्यामध्ये 7 मार्चला तो फुलला तर 7 जूनला पाऊस येतो. मेट्रोलॉजी डिपार्टमेंटची लोक 7 मार्चला सेनापती बापट रोडला काही झाडं शिल्लक होती ती जाऊन बघून यायची आणि मग दुसऱ्या दिवशी नोंद करायची की 7 जूनला पाऊस येणार आहे, 7 मार्चला ती फुलली पाहिजे. इतकं सिनॉनिमस आहे. काय सिनॉनिमस आहे मला माहित नाही, त्याचं काय समीकरण आहे ते, असं ते आहे. नंतर मेडिसिनल प्लांट्स लावतो, स्पायसेस लावतो. मेडिसिनल प्लांट्स मध्ये आपल्याला शतावरी आहे, अश्वगंधा आहे, इतर बरीचशी झाडं आहेत जी आम्ही तिथं लावत असतो. स्पायसेस मध्ये फार कोचिन पासून झाडं आणलेली आहेत. सर्व टेरेस गार्डन असू द्या, फार्म हाऊस असू द्या, बंगलो असू द्या, आम्ही सर्व ठिकाणी ही झाडं वापरतो. याच्यामध्ये प्रत्येक झाडाची खताची मात्रा वेगळी आहे, खड्ड्याचा प्रकार वेगळा आहे. सागाला स्टंप असेल तर छोटा पहारीने खड्डा लागतो,
आंबा असेल तर 3x3x3 चा खड्डा लागतो. प्रत्येक झाडाचे लावायची खताची रिक्वायरमेंट मात्र वेगळी वेगळी आहे. याच्यामध्ये त्याच्यावर येणारे कीड रोग हे वेगळे वेगळे आहेत. बायोलॉजिकल कंट्रोल जास्तीत जास्त करतो आम्ही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर वर्मी कंपोस्टचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. वर्मी कंपोस्ट वापरतो तिथे. अजून काय माहिती हवी सर? जे आता हा जो उपक्रम घेतलाय हातामध्ये याबद्दल थोडं मार्गदर्शन करा की कोणती झाड उपयुक्त आहेत, कोणती लावायला पाहिजे, कशामध्ये खर्च कमी आहे, रोपटी कुठे मिळतील, साधारणतः जर विकतच घ्यायची झाली तर साधारणतः रोपट्यांची किंमत किती असेल, आणि फ्री असतील तर आता त्यांनी तर सांगितलेलीच आहे आपल्याला थोडीशी माहिती, पण आपल्यालाही जर त्याबद्दल थोडी माहिती असेल तर आपण ती नक्की शेअर करावी. आणि तुम्ही फार मोलाचा एक सल्ला दिला, झाड लावणं फार सोपं आहे. झाड लावणं फार सोपं आहे. झाड लावायचा फोटो काढायचा व्हॉट्सअपवर टाकून द्यायचा, फार सोपं झालं ते. पण पुढे काय? वर्षभराने त्या झाडाकडे पाहिलं गेलं पाहिजे, त्या झाडाचं संवर्धन केलं पाहिजे. मला एक गोष्ट याच्यात चांगली कळाली आपली, की तुम्ही 36 महिन्याचं झाड लावलं. थोडक्यात काय की आपलं म्हणणं बरोबर आहे, एक छोटस रोपटं घ्यायचं ते लावायचं आणि 36 महिने म्हणजे 3 वर्ष झाले जवळपास. त्याला 3 वर्ष त्याला सांभाळण्यासाठी त्याला खत पाणी लागेल, पाणी लागेल. आपण आपल्या घरात शेजारी जरी झाड लावलं तरी त्याला आपण आपल्या परीने थोडंफार खर्च, अगदी आपल्या आमच्या गॅलरीमध्ये पण आम्ही झाडं लावले तर आम्ही त्याचं माती बदलतो, खत टाकतो, त्यालाही आमचा भरपूर खर्च येतो. किंवा टेरेसवरती आम्ही कुठे झाडं लावले तर त्यालाही आमचा खर्च येतो. हरकत नाही. जी काय आपली लोक आहेत ती थोडाफार खर्च करायला पण तयार होतील, सांगता येत नाही. पण याबाबत थोडं मार्गदर्शन करा. तुमच्या घरामध्ये बाल्कनीमध्ये लावायची म्हणजे इनडोअर आउटडोअर दोन प्रकारचे प्लांट्स असतात. सूर्यप्रकाश इनडोअरला फार कमी लागतो, पाणीही कमी लागतं, मेंटेनन्स पण कमी लागतो. मॉन्स्टेरा आहेत, फिलोडेंड्रॉन्स आहेत, अरेका पाम्स आहेत, अशी काही झाडं आहेत जी इनडोअर राहू शकतात. आठवड्यातून 2 पाणी दिलं तरी पुष्कळ होतं. त्याच्यानंतर आउटडोअरमध्ये वेलीवर्गीय झाड आहेत, मोगरा आहे, रांजाई आहे, तुमची गुलाब आहेत, वेलीवर्गीय गुलाब आहेत. त्याच्यानंतर फुलझाडांमध्ये जर घेतलं तर गुलाबांमध्ये 3 प्रकार आहेत. एक HT आहे, हायब्रिड टी, दुसरा फ्लोरीमंडा आहे, तिसरा मिनिएचर आहे. इतर अनेक फुलझाड आहेत, आलामांडा, पॅशन फ्लॉवर खूप आहेत. ह्याच्यामध्ये बाहेर ओपन एअर मध्ये लावायचं म्हटलं तर पळस आहे, कदम आहे, बकान आहे, कॅशिया, करंज, देशी बदाम आहे, सिल्वर ओक आहे, महागोनी आहे, सायप्रस, शिसम आहे, नंतर रोजवूड आहे, तुती आहे, टॅबुबिया आहे, चाफा आहे, आपटा, बॉटल ब्रश, इंडियन कॉर्क ट्री. इंडियन कॉर्क ट्रीला जागा खूप लागते. बकुळ आहे, पील मोहर आहे, नील मोहर आहे. पील मोहर म्हणजे पिवळी फुलं येणारा, नील मोहर म्हणजे निळी फुलं येणारा, आणि गुलमोहर लाल फुलं येणारा, अशी ही आहेत. इनडोअर मध्ये पीस लिली एक सुंदर झाड आहे, मनी प्लांट आहे, अलोवेरा आहे, स्नेक प्लांट आहे. आउटडोअरला बांबू आहे, बांबू सर्वाधिक ऑक्सिजन तयार करणारं प्लांट आहे. सप्तपर्णी आहे, कढीपत्ता आहे, इंडियन बेल आहे, अशोका आहे, अर्जुन आहे, पीपल आहे, नीम आहे, आणि बॅनियन ट्री वड आहे. खूप मोठी यादी आहे आपल्याकडे. ऑक्सिजन मिळतो खास कुठल्या झाडात? पीपल आहे, नीम ट्री आहे, वड आहे, बांबू आहे, याच्यातून ऑक्सिजन मुबलक प्रमाणात मिळतो. आता वृक्षारोपण आम्हाला राबवायचं आहे, कशा पद्धतीने ते राबवलं गेलं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करा. वृक्षारोपण करताना सर्वप्रथम खड्डे मे महिन्यामध्ये खोदून ठेवले पाहिजे. त्या खड्ड्याच्या तळाला एकदा ते खड्डा भरला की त्याच्यामध्ये कधीही तळाला सूर्यप्रकाश जात नाही. सूर्यप्रकाश द बेस्ट डिसइन्फेक्टंट आहे, कीड नाश करणारा सूर्य आहे. तर तो खड्डा भरून घेणे, त्याच्या जो आकाराचा त्या झापळ झाडाला खड्डा पाहिजे त्या आकाराचा तयार करणं, त्याच्यामध्ये खत माती भरून तो खड्डा भरणे, तो खड्डा भरल्यानंतर त्याला ठिबक सिंचन ची लाईन अंतरणे, तो खड्डा ओलावून घेणे, ओलावून घेतल्यानंतर तो त्याचा वापसा होणे म्हणजे हवा बाहेर पडते त्यावेळेला त्या खड्ड्याला भेगा पडतात. CN रेशो मेंट कार्बन नायट्रोजन रेशो मेंटेन होतो. तो खड्डा परत खोदून थोडासा खोदणे झाड लावताना साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये झाड लावायला घेतली पाहिजे. झाड लावल्यानंतर व्यवस्थित पाणी देणं आणि त्याला दर 3 महिन्याला एकदा खत देणं. थोडे अतिशय अल्प प्रमाणात खत लागतं. निसर्ग खूप ऑनेस्ट आहे. तुम्ही 1 रुपया दिला तर 100 रुपये तुम्हाला परत देत. गव्हाची एक दाणा लावला तर एका ओंबीमध्ये किती गहू असतात विचार करा. दसपट नाही शतपट देतो. निसर्गाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं.
रोपट रोपट्याबद्दल सांगा की रोपट साधारणतः किती वयाचं असावं? स्वस्तात कसं आहे ह्याच्यामध्ये बजेटवर बजेटचा प्रश्न नाही. बजेट आमचं नाही तसं म्हटलं तरी बजेट नाही तर छोटी रोपं घ्या. महानगरपालिकेच्या नर्सरी देखील उपलब्ध असतात. पुण्यामध्ये संभाजी उद्यान मध्ये नर्सरी मध्ये उपलब्ध आहेत ती. नंतर गणेश खिंडला उपलब्ध आहेत. गणेश खिंडला अतिशय चांगल्या दर्जाची रोपं ग्राफ्टेड उपलब्ध आहेत. छोटी रोपं साधारण सरासरी 50 रुपये त्याची ऍव्हरेज रेट असतो त्या झाडांचं. तिथं सर्व रोपं मिळतात. तिथं मार्गदर्शन पण मिळतं कसं लावायचं ते. तुम्हाला शास्त्रोपदेने कशी झाडे लावायची सगळं सांग त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर विद्यापीठात पण एक नर्सरी आहे. तिथंही रोपं अतिशय कमी दरात उपलब्ध होतात. सर्व प्रकारची आहेत. फुल झाड आहेत, फळ झाड आहेत, आउटडोर आहेत, सर्व आहेत. आणि काही झाडांच्या बियापासून वृद्धी होते ते खूप सोपं असतं. बेलाचं उदाहरण, बी लावलं उगून येणार. झाड कुठं कुठं लावली गेली पाहिजेत? आता ते लोकेशनवर डिपेंड करेल. तुमच्या बांधावर लावू शकता. जिथं 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 सावली हवी असेल तिथं लावू शकता. पाणथळ जागेत झाडं लावू नयेत. जिथं ज्या ज्या भागामध्ये तुम्हाला स्पेस उपलब्ध आहे तिथं सर्व ठिकाणी तुम्ही लावू शकता. सुपीक जमीन पाहिजे. खडकाळ नको. मुरमाड जमीन देखील चालते. मुरमाड जमिनीत फळ झाड लावता येतील. घराच्या परसात आजूबाजूला सर्व घराचा फ्रंट भाग जो आहे तिथं फुलांची झाडं लावली पाहिजे. सुगंध येईल अशी दरवळेल असं. त्या झाडांना आकार देता येईल. लँडस्केपच्या दृष्टीने विचार आम्ही त्या दृष्टीने विचार करतो की हे घर त्या झाडांमुळे सुशोभित कसं होईल. त्या घराला त्या झाडातून काहीतरी मिळालं पाहिजे. फुल मिळालं पाहिजे, फळ मिळालं पाहिजे, सुगंध मिळाला पाहिजे, सावली मिळाली पाहिजे. सर्वात शेवटी नाही तर लाकूड मिळालं पाहिजे. असं आम्ही चंदनाचं लावतो, नीम पण लावतो एअर प्युरिफायर म्हणून, चाफा लावतो, पारिजातक लावतो फुलांसाठी, फळझाडं सगळी लावतो. ही फळझाडं आम्ही द्वार ठेवतो, जास्त वाढू देत नाही. आपल्या घराच्या अवतीभोवती जागा फार कमी असते. काही काही ठिकाणी आंबा लावतात. मी तो माझा अनुभव असा आहे की एका ठिकाणी आंबा लावला होता. जवळजवळ 100 मीटर तो आंबा होता आणि त्याचं मूळ त्या घराच्या बाथरूम पर्यंत आलेलं होतं आणि त्या बाथरूमच्या टाईल्स प्रत्येक वेळेला उपडत होत्या. तर काही झाडं अवॉइड केली पाहिजे अशा वेळेला. आंबा उत्पन्न देतं म्हणून आंबा लावून घराजवळ चालणार नाही. दोन बंगल्यांच्या मध्ये 10-15 फुटाची जागा असते. ते खूप जागा व्यापेल. आंबा मोठं झाड आहे. छोटा आंबा आहे हा वाढणार नाही असं सांगून काही नर्सरीवाले मार्केटिंग करतात ते चुकीचं आहे. हत्ती हत्तीच होणार. तसं आंबा आंब्याचं मोठं झाड होणार आहे. ते छोटं कधीच राहणार नाही. झाड तर लावलं जगलंही पाहिजे. त्याचं संगोपन झालं पाहिजे. साधारणतः किती वर्षापर्यंत झाडाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे? झाडाची काळजी साधारण 5 वर्षापर्यंत त्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. त्याला पाणी दिलं काय करायला पाहिजे? त्यासाठी त्याला दर 3 महिन्याला त्याला नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्य ही सगळी घातली पाहिजे. त्याची घालायचे प्रकार आहेत. एक तर हवेत तुम्ही फवारणी करू शकता पानांच्या वाटे. स्टोमॅटा म्हणतात पानांच्या होल्सला. पेटी होल्स असतात ते छोटे. त्याच्यातून ते अन्नद्रव्य गेलं पाहिजे. नंतर जमिनीतून दिलं गेलं पाहिजे. आम्ही ठिबक सिंचन करताना अजून एक प्रयोग केला की ते ठिबकचं जे ड्रीप आहे ते 4 LPS 4 लिटर्स LPS 4 लिटर्स पर आवर 8 लिटर्स पर आवर असं त्याचा पाण्याचा फ्लो रेट असतो. तर त्याच्या त्या ते पाणी थेंब पाण्यात जमिनीत गेलं तर लगेच ते झाड ऍब्सॉर्ब करत नाही. आम्ही त्याच्याखाली पाझरणारी मडकी जमिनीत ठेवली. त्याच्या खाली मुरुम किंवा वाळ चाळ टाकला वाळू आणि त्याच्यात ते पाणी अक्युम्युलेट केलं. जिथं मला 40 लिटर नॉर्मल फ्लड इरिगेशनला 100 लिटर पाणी लागतं तिथं 40 लिटर मध्ये आमचं काम भागलं आणि ड्रीप इरिगेशन मध्ये आणि पाण्याचं बचत झाल्यामुळं 15 लिटर पाण्यामध्ये ते झाड तरारून उठलं. त्याची मुळांची वाढ खूप छान झाली. पाणी व्यवस्थित नियमित दिलं पाहिजे सीझन प्रमाणे. साधारण थंडीमध्ये 2 वेळा, उन्हाळ्यामध्ये 1 दिवसाआड सर्वसाधारण. आणि खूप भरमसाठ पाणी दिलं की झाड वाढतं हा समज चुकीचा आहे. त्याला जेवढं पाणी लागतं तेवढंच दिलं गेलं पाहिजे. पाणी तपासायचं कसं की ते ओल आहे की नाही. एखादी काडी घेतली त्या समजा कुंडी झाड असेल त्याच्यामध्ये 1 इंच आत घातली ती तशीच वर काढली त्याला त्या काडीला माती चिटकून आली तर त्या झाडामध्ये ओलावा आहे पाणी द्यायचं नाही. कुंडीतून पाणी बाहेर आलं पाहिजे वरून घातल्यानंतर इथपर्यंत पाणी दिलं गेलं पाहिजे. या बेसिक गोष्टी लोकांना माहीत नसल्या पाहिजे. मग झाड 100% जगेल. 3 महिन्यातून एकदा त्याला सांगितल्याप्रमाणे सगळी खतं घालणं रासायनिक आणि सेंद्रिय दोन्हीचं मिश्रण केलं तर तुम्हाला रिझल्ट चांगले मिळेल. पटकन हाताशी येणारं झाड म्हणजे पटकन सावली देणार, पटकन ऑक्सिजन देणार किंवा पटकन फळ देणार असं कुठले प्रकार आहेत? फळ फळझाड म्हटलं तर डाळिंब आहे, केळी आहे,
आता नवीन पेरू आलेला आहे, वर्षभरात त्याला फळ लागतं, दहा दहा फळं लागतात. अजून तुमचा थायलंड पेरू आहे, एक एक किलोच अर्धा अर्धा किलोचा एक एक पेरू तयार होतो. केळी आहे, आठव्या महिन्यात केळ लागतं, तीन वर्ष टिकतं. जिथं तुम्हाला झाडं कालांतराने काढायची आहेत अशा ठिकाणी पपई लावता येईल. चौथ्या महिन्यात, चौथ्या पाचव्या महिन्यात त्याला फळ लागायला सुरुवात होते. अनेक वर्ष लागतात झाड मोठं व्हायला. उदाहरणार्थ वड वगैरे जी झाड आहेत ती त्याला भरपूर दिवस लागतात. माझा अभ्यास नाही, त्याला भरपूर दिवस लागतात. पण ते एकदा वृक्ष एकदा त्यांनी डेरा धरला चांगला जमिनीमध्ये, मात्र ती नंतर मरत नाही. ती सावली देतात आपल्याला, चांगली छाया पण देतात आपल्याला. सर अजून काय मार्गदर्शन करू शकाल? वडाच्या बाबतीत तुम्ही म्हटलात तर त्याची फांदी, दहा फुटाची फांदी काढली, त्याला त्या फांदीला रुटिंग हार्मोन लावलं आणि जमिनीमध्ये खोचलं तर सहा महिन्यात दहा फुटाचं झाड तुमचं तयार होईल. पुणे औरंगाबाद रोडवर असे अनेक वृक्ष लावलेली आहेत. आज ती सुंदर सेट झालेली आहेत कमी खर्चामध्ये. आणि पावसाळ्यामध्ये हा प्रयोग केला तर 50% जास्त सक्सेस रेट आहे. झाडा वडाच्या झाडाची फांदी काढायची आणि तीच परत रुटिंग हार्मोन लावायचं, खड्डा करायचा छोटासा, त्याच्यात लावून टाकायचं. आंध्र प्रदेश मधले कुठेतरी गाव आहे की जिथून जिथे चांगली वृक्ष मिळतात, त्याच्याबद्दल थोडी माहिती द्याल का? राजमंड्री म्हणून गाव आहे, तिथं मोठी मोठी वाढलेली झाडं मिळतात. अक्षरशः 10 वर्षाची 15 वर्षाची देखील झाडं मिळतात. आम्ही ती आणलेली आहेत, आमच्या प्रोजेक्टला खूप ठिकाणी लावलेली आहे. त्याला थोडीशी काळजी घ्यावी लागते. जसं झाड असेल तसं त्याला साईडने त्याला 3 बांबू किंवा 4 बांबूचं त्याला स्टँड तयार करावं लागतं. ती हलू नये, त्याचं मूळ हललं नाही तर ती झाडं सेट होतात. क्रेननी लावावी लागतात, इतकी मोठी असतात. बॉटल पाम्स, अगदी 30-30 फुटाचे बॉटल पाम्स, 80 टनाच्या कंटेनर जो असतो ओपन कंटेनर, त्याच्यावर देखील आम्ही लागून आणलेली आहे. सर्व प्रकारची फॉरेस्टची झाडं आहेत, पण महाग आहेत, ती स्वस्त नाहीये. तिथून इथं आणण्याचा वाहतुकीचा खर्च झाडाच्या दुप्पट आहे बऱ्याच वेळेला, असा पण आहे. पण ज्याला वेळ वाचवायचा आहे, कमर्शियल प्रोजेक्ट करायचा असेल, तर तिथून ते वृक्ष आम्ही मागवतो. सर्व प्रकारचे वृक्ष आहेत, फक्त तिथं नारळ काही चांगला मिळत नाही असा आमचा अनुभव आहे. नारळाला फळधारणा होत नाही. आणि सांगताना बाणावली सांगितलं तर बाणावलीच ही ह्याची काही शाश्वती नाही. येस सर, येस. खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, खूप खूप धन्यवाद आपले. माझ्यासोबत अजून अशी एक व्यक्ती आहे इथे की जी वर्ल्ड शाळी फाउंडेशन सोबत त्यांच्या चळवळी मार्फत देखील वृक्षारोपणाचा कार्यक्रम ह्या पंधरवाड्यामध्ये राबवणार आहेत. आणि मला वाटत आय थिंक ते प्रवास करत आहेत, पण ते जर बोलू शकत असतील व्हिडिओ ऑन करून तर त्यांचं मार्गदर्शन आम्हाला थोडं ऐकायला मिळेल. यशवंत शितोळे सर आहेत, माहिती व सहायता केंद्र कोल्हापूर, चांगुलपणाच्या चळवळीचे सदस्य आहेत ते. सर आपण बोलू शकताय? कारण मला माहिती आहे तुम्ही ड्राईव्ह करताय, प्रवासात आहात. ओके सर, काही हरकत नाही. विजयजी एक सांगू इच्छितो, जेव्हा लँडस्केपचं काम करतो तेव्हा एक रामदास ढोले म्हणून आहेत, हडपसरला त्यांची नर्सरी होती, त्यांनी माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितलं होतं की माझी नर्सरीतून लोकांनी झाडं चोरून नेली तरी मला आनंद होईल, पण झाडं घेऊन जाऊन लावा. तुम्ही हे सांगा लोकांना, मी झाडं मोफत वाटायला तयार. आपट्याची झाडं आम्ही देखील वाटतो, कारण आपट्याची झाडांची अवस्था खूप वाईट असते. त्याची पानं आपण द्यायची जुनी पद्धती थांबली पाहिजे कुठेतरी. आणि ह्या मंचाच्या ह्याच्यातून मी आवाहन करतो, आपट्याचं झाड, आपट्याची पानं उरगडून आणू नका. त्याची अवस्था, ते झाड दुसऱ्या दिवशी जाऊन पहा काय अवस्था असते. अशी पानं वाटून कधीच भरभराट होणार नाही. तेव्हा आपट्याची रोपं आम्ही वाटतो, वाढदिवसाला देखील. आपण बऱ्याच वेळेला कार्यक्रमात पाहतो की पुष्पगुच्छ दिला जातो. पुष्पगुच्छ नाही म्हटलं तरी 50 ते 100 रुपयाचा असतो. 10 रुपयाचं एक तुळशीचं रोप द्या, एक गवतीचा हा द्या, एक जास्वंदाचं द्या, तगरचं द्या, अशी रोपं दिली तर 10 रुपयात तो व्यक्ती घरी घेऊन जाऊन कुठेतरी लावेल, कळत नकळत वृक्ष लागवड होऊन जाईल. नक्कीच, हा एक प्रयोग केला पाहिजे. आमच्याकडे आम्ही देताना कुणी आलं तर आम्ही 4 झाडांचा संच केलेला आहे. गवतीचा आहे, तुळस आहे, जास्वंद गणपतीला व्हायचं ते, आणि तगर आहे. हे 4 झाडांचं आम्ही सेट देतो. आपली नर्सरी आहे का? नाही, आमची नर्सरी नाही. आम्ही विकत घेतो आणि 27-28 नर्सरीला ऑर्डर दिलेली आहे की तुम्ही 1760 झाडं तयार करू नका अजिबात. जी लागतं आणि त्याच्यात निम्मी झाडं तुमची विकली जात नाही, गुंतवणूक होईल,
तुम्ही ही ठराविक झाड तयार करा, दर महिन्याला मी आम्ही विकत तुमच्याकडून घेऊ. थँक्यू सर. सर आपल्यासोबत अजून एक व्यक्ती आहे ज्याच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आम्ही राबवतोय आता सध्या. त्याचं नाव आहे विजय ठोंबरे. विजय ठोंबरे हा तसा फार कमी वयाचा युवक आहे. वळशाळी फाउंडेशनचा संपर्क प्रमुख आहे माडा सोलापूर जिल्ह्यातला. आणि काम फार सुंदर आहे सर त्याचं. इन्स्पायर फाउंडेशनचा सदस्य आहे तो. आणि माडा तसा म्हटलं तर थोडासा ड्राय एरिया आहे, तिथे पाऊस थोडासा कमी पडतो. पण त्या गावातही त्यांनी अगदी हिरवळ केलेली आहे आणि आता लोकांच्या गळ्याचे ताईत बनलेले आहेत ते. आपण सुरुवातीला त्यांचे थोडेसे अनुभव ऐकूया आणि हा कार्यक्रम राबवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे याचं सविस्तर मार्गदर्शन विजय ठोंबरे आता आपल्याला करतील. विजय नमस्कार. सर सर्व ज्येष्ठ मंडळींना नमस्कार. इन्स्पायर फाउंडेशन इंडिया या संस्थेमध्ये मी काम करतोय गेली बरेच वर्षापासून. आणि त्याचबरोबर आपले वक्ते सरांनी त्यांच्यासोबत ही वर्ल्ड साळी फाउंडेशन मध्ये ही स्थापना झाल्यापासून त्यांच्या सोबतच आहे. तर वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवड आणि कुठली झाडं लावली गेली पाहिजेत याच्यावरती मागच्याही दोन मुलाखतीमध्ये त्याच्यावरती सविस्तर चर्चाही झाली होती. आणि आता तुम्ही ज्येष्ठ मंडळी आहात तरीही तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतो की मी स्वतः म्हणजे इन्स्पायर फाउंडेशन इंडिया संस्था झाड मनामध्ये लावायचं काम करते पहिल्यांदा. ह्या संकल्पनेतूनच एक प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो की पहिल्यांदा झाड मनामध्ये लावलं की समोरच्या व्यक्तीला ते जपायला आणि त्याचं संवर्धन करायला खूप सोपं जातं. 1% कामच फक्त आपल्याला झाड लावायचं. 99% त्या माणसाच्या मनामध्ये ते झाड कशासाठी गरजेचं आहे आणि त्या झाडाचा होणारा फायदा काय आहे हे त्याला समजून सांगण्याचं काम म्हणजे तेच मनामध्ये झाड लावण्याचं काम आम्ही करतो. आणि मग बरेचसे असे काही काही प्रयोग केले जातात की लोकांना पर्यावरण साक्षर बनवणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहित असेल की आपल्या आई वडिलांच्या आजोबांच्या काळामध्ये साक्षरता अभियान हा प्रोग्राम आला होता की त्यांना शाळेमध्ये न शिकल्यामुळे त्यांना त्यांच्या वयाच्या 50 असल्यानंतरही त्यांना साक्षरता अभियानाचे धडे दिले गेले होते, त्यांच्याकडून शिकवण्या घेतल्या गेल्या होत्या. तसंच आम्ही इन्स्पायर फाउंडेशन थ्रू पर्यावरण साक्षरता हा एक प्रोग्राम राबवतो की लोकांमध्ये फक्त नुसतं झाड लावणे आणि झाड एक सावली देतं बस एवढंच लोकांना माहिती आहे. पण झाड काय काय काम करतं, त्या झाडापासून आपल्याला काय काय मिळतं ह्या गोष्टी अजून बऱ्याच लोकांना माहिती नाही आहेत. आपण तुम्ही बघा, तुम्ही सुद्धा एखाद्या वेळेस विचारा कुणालाही आपल्या आसपास, अरे झाड लावले बरं का, अरे वा छान बरं केला, सावली चांगलं देईल झाड आपल्याला. बस ह्याच्या व्यतिरिक्त लोकांकडून अपेक्षा म्हणजे लोकांना माहितीच नाहीये की नेमकं झाड काम काय करते. आणि हेच आम्ही त्यासाठीच आम्ही एक स्लोगन ठेवलेले आहे की लेटेस्ट प्लांट ट्री इन द माइंड, झाड मनामध्ये लावा ते मग आपल्याला जमिनीवरती लावायला खूप सोप्या पद्धतीने जातं. मग ते झाडं कुठली लावली पाहिजेत, त्या झाडांचा ह्या इकोसिस्टीमला फायदा किती होतो, ह्या सगळ्या गोष्टींचा सरासर विचार करून झाडं लावली गेली पाहिजेत. मग ते झाड लावताना नुसतं फक्त ते फळातच लावलं गेलं पाहिजे का की नुसतं सावली देणारं लावलं पाहिजे का, तर ह्या सगळ्या झाडांची लागवड झाली पाहिजे जेणेकरून आज आपल्या वातावरणामध्ये ज्या चिमण्यांचा ऱ्हास होत चाललेला आहे, पूर्ण संपत चाललेले आहेत, त्या चिमणीही आकर्षित झाली पाहिजे, ते पक्षीही आकर्षित झाले पाहिजे. त्याच्याबरोबर तुम्ही बघत असाल की माझ्या वयात मी 10वी 12वीत असेन त्याच्या अगोदरपासून आम्ही पाहायचो की फुलपाखरू खूप प्रमाणात असायची, वेगवेगळ्या प्रकारची असायची, आज ते पूर्ण संपत चाललेले आहेत. मग आपण ह्या गोष्टी पूर्ण संपत चाललेले आहेत, ह्या इकोसिस्टीमचाच भाग आहे ना, ह्याचाही विचार करून ही झाडं लावली गेली पाहिजेत की ह्या फुलांवरती सुद्धा हे फुलपाखरू असतील, हे पक्षी असतील, वातावरणामधलं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी कुठली झाडं लावली पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला गेला पाहिजे. आणि मग नंतर जे आपल्याकडची लोक आहेत ज्यांना आपण झाडं लावण्यासाठी प्रवृत्त करत आहोत त्यांनाही आपण झाडी कशी मिळतील काय मिळतील, तर सोलापूर वन विभागाने DFO साहेबांनी परवा दिवशी मी त्यांना भेटायला आम्ही गेलो होतो. आमची टीम डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट अधिकारी जे धैर्यशील पाटील सर आहेत त्यांना आम्ही भेटायला गेलो होतो. एक सदिच्छा भेट होती. अतिशय सुंदर मार्गदर्शन त्यांनी केलं आम्हाला की त्यांनी आम्हाला असं सांगितलं की माझं रोप माझी जबाबदारी ही सोलापूर जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसरनी काढलेली एक संकल्पना आहे की तुम्ही जर आमचा फॉर्म हा भरून दिला तर तुम्हाला आम्ही तुम्ही मागेल तेवढे आम्ही तुम्हाला झाडं तुमच्या गावापर्यंत पोच करू शकतो
असं त्यांनी आम्हाला अतिशय आश्वासक असं चांगल्या पद्धतीनं सांगितलं तिथं. आणि खूप काही गोष्टी अशा सांगितल्या की आपण बऱ्याच वेळा पाहतो की समाजामध्ये झाडांची लागवड करताना ह्या ज्या झाडांचा आपल्या जीवनामध्ये खूप मोठा अविभाज्य घटक असतो अशा झाडांची लागवड बऱ्यापैकी होत नाही. ते कुठली तरी विचित्र झाड प्रकारची झाडे लावली जातात आणि परत त्याच्याकडे दुर्लक्ष होत. तर त्याच्या अनुषंगाने आपण ह्या पर्यावरणामध्ये टेम्परेचर मेंटेन झालं पाहिजे ह्याचाही विचार केला गेला पाहिजे. फक्त नुसती फळाची फुलाची नाही तर ह्या टेम्परेचरचाही विचार केला. सर आमच्याकडे 48 डिग्री सेल्सिअस तापमान होतं सर, तुम्हाला विश्वास बसणार नाही. तर ह्याचाही विचार करून टेम्परेचर मेंटेन करणारी झाडं असतील, ज्या झाडांपासून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होतं अशाही झाडांची लागवड झाली गेली पाहिजे. ज्या झाडांपासून गर्द सावली मिळते ह्याही झाडांची लागवड झाली गेली पाहिजे. तर आपण विचार करायला गेलो तर आपण काय करतो की आपण नेहमी आपण एका चांगल्या टोलेजंग अशा इमारतीमध्ये राहणारे असतो, एसी मध्ये राहणारे असतो, पण सामान्य पत्र्यामध्ये राहणाऱ्या एखाद्या गरीब जनतेचाही विचार, सामान्य व्यक्तीचाही याच्यामध्ये विचार केला गेला पाहिजे. म्हणून आमचं एकच माझं म्हणणं आहे की पर्यावरणासाठी ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे ऑक्सिजन आहे, वातावरणातलं तापमान मेंटेन झालंही पाहिजे आणि पावसासाठी पोषक वातावरण निर्माण करणारी झाडांची आत्ता सद्यस्थितीला खूप गरज आहे सर. गेली खूप वर्षापासून आमची टीम ह्याच्यामध्ये काम करते. आमचे आदरणीय विपुल वाघमारे साहेब जे आयकर आयुक्त आहेत भारत सरकारचे, ते आम्हाला वेळोवेळी ह्याच्यावरती लेख पाठवत राहतात की हे काय चालू आहे आणि ह्याच्यावरती काय केलं गेलं पाहिजे. तर ह्याचा आम्ही नेहमी स्टडी करत राहतो. म्हणून माझं एक म्हणणं आहे आपल्या सर्व टीमला आणि ज्येष्ठ मंडळींना की पर्यावरणामधला ऑक्सिजन सर आपण फळं कुठूनही विकत घेऊ सर, आपण 10 चे 20 रुपये सुद्धा खर्चू शकू सर, पण आज आपल्याला ऑक्सिजनसाठी आपल्याकडे ती वेळ शिल्लक राहिलेली नाहीये की आज आपण ऑक्सिजन सुद्धा विकत घेऊ शकत नाहीये सर. इतकी परिस्थिती विचित्र झालेली आहे. तर त्यासाठी ऑक्सिजन जे जास्त देतात अशा झाडांची लागवड माझ्या मते झाली गेलीच पाहिजे. तुम्हाला मला सांगायला आनंद होतो की 29 गावांमध्ये मी काम करतोय. इथं आमचा माडा तालुका असेल, मोहोळ तालुका असेल आणि बार्शी तालुका असेल सोलापूर जिल्ह्यातला, या 3 तालुक्यामधील 29 गावांमध्ये मी काम करतो आहे. तर तुम्हाला सांगतो की खूप अतिशय छान छान लोकांचे अनुभव येतात. 85 वर्षाची म्हातारी आजी पत्र्यामध्ये राहणारे ती सुद्धा अतिशय जसं स्वतःच कुणीतरी घरातलं सदस्य असल्यासारखी ती झाडाची जपवणूक करते. म्हणजे लोकांपर्यंत आपण अतिशय चांगल्या पद्धतीने जर पोचलो ना तर लोकांना खूप वेळ लागणार नाही की पर्यावरण साक्षर करण्यासाठी. आणि पर्यावरण साक्षर ज्या दिवशी आपण सगळे हो त्या दिवशी जगातला सर्वात मोठा वातावरणातला अतिशय चांगलं ऑक्सिजन निर्माण करणारा भारत देश हा नेहमी अग्रेसर असणार आहे आपला. आणि नेहमी तुम्हाला सांगतो की क्रांती ही नेहमी एका छोट्या ठिकाणातूनच होत होती. मग क्रांती ही आमच्यासारख्या एका छोट्या गावातूनच होणार आहे याचीही खात्री आम्हाला आहे. आणि आपण वर्ल्ड साळी फाउंडेशन असेल की ह्यांनी अतिशय आपल्याच टीमने जे अतिशय मोठा 2 लाख वृक्षांचा जो संकल्प केला आहे, माझ्या मते खूप कमी कुठल्याही अशा संस्था असतील की त्यांच्यामध्ये आम्ही असू वर्ल्ड साळी फाउंडेशन, की ज्यांनी हा अतिशय चांगला प्रोग्राम आपण हाती घेतलेला आहे ज्यातून अतिशय म्हणजे ग्रासरूट लेवलला काम होणार आहे. मग ते झाड लावताना कसं लावलं गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे, एक छोटीशी आयडिया सांगतो सर मी की ज्यावेळेस आपण वृक्षारोपण करणार आहे त्यावेळेस झाडाच्या फक्त 1/2 फूट साईडला एक छोटासा 2 इंची पाईप असतो ना आपला पीव्हीसी पाईप, त्यांनी गोल खड्डा जरी केला 1 फुटाचा आणि त्याच्यामध्ये वाळू भरून, तर तो वाळू पूर्ण भरल्यानंतर त्याच्यामध्ये नुसतं पाणी जरी दिलं तर डायरेक्ट झाडाच्या मुळाशी पाणी जातं. म्हणजे खूप कमी पाण्यामध्ये आपण ह्या झाडांनाही वाढवू शकतो. म्हणजे आपल्याला काही म्हणजे बऱ्याच ठिकाणी ठिबक सिंचन ही करण्याची सोय नसते सर. आम्ही खूप खेड्यांमध्ये काम करतो तर ठिबक करण्याची सोय ही नसते आणि काही ठिकाणी पाण्याची सोयही होत नाही. मग अशा ठिकाणी 1 लिटर पाणी सुद्धा खूप वेळा बस होतं त्या झाडासाठी, ते डायरेक्ट मुळ्यामध्ये पाणी जातं सर. सांगायचं म्हणजे काय की खूप कमी पाण्यामध्ये ही झाडं येतात. त्याच्यामुळे मग पर्जन्य वृक्ष असेल, कदंब असेल, शिशिर वृक्ष असेल, पावसाला बोलवणारं झाड असेल, ही जी पुणे शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लागवड होऊन आज अतिशय टुमदारपणे मोठी झालेली झाड आहेत. पुण्यामध्ये तुम्ही बघायला गेला तर खूप मोठी झाड आहेत सर ही.
आणि अतिशय पर्यावरणासाठी पोषक असणारी झाडं आहेत, त्याच्यावरती पक्ष्यांची घरटीही होतात. म्हणजे सर सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे ही झाडं लावताना. त्याच्यामुळे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे काय की आपण जर माझे रोपटे माझी जबाबदारी जे सोलापूर जिल्ह्याच्या वन विभागाने एक स्कीम राबवलेली आहे, अशाच प्रकारे ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्या डीओफोने ही स्कीम राबवलेली आहे माझ्या मते, तर आपल्याला सहजासहजी तो फॉर्म भरून जर दिला तर आपल्याला आपल्या प्रत्येक गावाच्या ठिकाणी ते आपल्याला अवेलेबल होऊ शकतात. जसं की ह्या वन विभागाने काय केलेलं असतं की प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी एक नर्सरी असते त्यांच्या प्रत्येक खेड्यामध्ये, तर नर्सरीचे नंबरही त्यांच्यामध्ये त्या व्यक्तींचे दिलेले असतात की ह्या नर्सरीमधून तुम्हालाही झाडं सहजासहजी उपलब्ध होतील. 10 रुपये फक्त नाममात्र किमतीवरती ते झाडं देतात आपल्याला. मग त्याच्यामध्ये पळस पण मिळतो. पळस हा अतिशय सुंदर झाड आहे सर आणि अतिशय सावली देणार आणि पक्ष्यांसाठी जे त्याला फुलं येतात त्याच्यापासून आपल्या ह्याच्यामध्ये तो हे आकर्षित केला जातो पूर्णपणे. त्याला म्हणजे पर्यावरणाला पोषक असणारं झाड आहे ते. मधमाशा ज्या असतात त्या अतिशय पळसाच्या झाडा म्हणजे त्याला जास्त आकर्षित होतात मधमाशा. वन विभागाकडून सर मिळतीलच आणि ह्या पावसाळ्याच्या वेळेमध्ये माझ्या मते आता लॉकडाऊन थोडस लूज झालेलं आहे म्हणजे शिथिल केलेलं आहे, तर बरेच लोक आता झाडं विकायलाही येतात 10 रुपये 20 रुपये आणि आपल्याकडे माझ्या मते आपण तेवढ्या नाममात्र पैशावरती विकत घेऊ शकतो सर आपण झाडं. त्याच्यामुळे आपल्याला लावायला आणि त्याची जपायलाही काही अवघड जाणार नाही आणि खूप काही नाही. आपल्याकडे 1 फुटाचंच मिळतं. तर आम्ही मगाशी आपल्या मोडक सरांनी सांगितल्याप्रमाणे सर आम्ही राजमुंद्रीवरूनच झाडं घेतो सर. 15 फूट 10 फूट उंचीची झाडं डायरेक्टली लागवड करतो. त्याच्यामुळे ते जपायलाही सोपं जातं आणि ते उगून यायलाही सहजासहजी आपल्याला सोपं जातं. आणि साधं फक्त गांडूळ खत किंवा शेणखत वापरलं तरी चालतं कारण सहजासहजी बऱ्याच जणांना असा तुम्ही सांगितल्याप्रमाणे खतं अवेलेबल होत नाहीत. तर गांडूळ खत असेल आणि शेणखत असेल तर त्याच्याही खूप चांगल्या प्रमाणात ते झाडं येतात. त्याच्यामुळे पर्यावरणाला पोषक असणाऱ्या ह्या झाडांचा लागवड झाली तर नक्कीच आपण आपला परिसर आणि आपला भारत देश जगामध्ये सगळ्यात मोठं मॉडेल तयार करू शकतो. तेही WSFच्या माध्यमातून आपण एक मॉडेल करून लोकांना सामोरं जाऊ शकतो की आम्ही हे करू शकलो, की लोकांच्या मनामध्ये झाड लावायचा प्रयत्न जो होता तो आम्ही सक्सेस केला आणि ह्याच्यातूनच एक चांगलं अतिशय पोषक वातावरण भारत देशासाठी आणि माझ्या समाजातील प्रत्येक नागरिकांसाठी असेल, जे लावत नसतील त्यांच्यासाठीही आणि जे लावत आहेत त्यांच्यासाठीही आम्ही पोषक वातावरण तयार करू शकतोय याची आपण ग्वाही देऊ शकतो. विजय हे झालं पण आता नक्की काय करायला पाहिजे? वळसाळी फाउंडेशनचे संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, वळसाळी फाउंडेशनशी जोडल्या गेलेल्या संस्था, वळसाळी फाउंडेशनशी जोडले गेलेले अन्य समाज धर्मातील व्यक्ती, आता यांनी काय करायला पाहिजे स्टार्ट टू एंड व्यवस्थित समजून सांगा. 27 जून ते 11 जुलै 15 दिवसात काय करायला पाहिजे व्यवस्थित समजून सांगा बरं का. कारण कसं आहे मी जे ध्यान आपल्याला नाही ते उगाच आहे याचा आणणारा मी नाही लक्षात ठेवा. पहिल्यापासून सुरुवातीपासून म्हणजे अगदी ABCD पासून सांगा की बाबा हे झाड तुम्हाला आता झाड लावायचं आहे तर हे झाड तुम्हाला मोफत कुठे मिळेल आणि अत्यंत अल्पदरामध्ये कुठे मिळेल आणि अगदी कॉस्टली घ्यायचं झालं समजा आता एखादा वळसाळी फाउंडेशनचा एखादा फार मोठा कार्यकर्ता आहे की आहे तो श्रीमंत आहे त्याला असं वाटलं की यार मी 2-4 हजार रुपये खर्च करू शकतो म्हणजे करू शकतो मी खर्च त्याला तर मग मी जर मला कॉस्टली झाडं मिळत असेल तर ती पण कुठून मिळतील जरा उंच मिळतील मला थोडीशी म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन तुम्हाला करायचं त्याचं कारण सांगतो. हा वेबिनार आपला चर्चेचा वेबिनार नाही लक्षात ठेवा. बरोबर बरोबर आपला याचा व्हिडिओ हा आपल्याला मला सगळ्या भारतभर मला तो स्प्रेड करायचा आहे आणि त्यात मला लिहायचं आहे की हा कार्यक्रम राबवण्यासाठीची सूत्री काय आहे. ती सूत्री ही आहे कृपया याला फॉलो करा. सूत्री काय आहे ती सूत्री जी आहे ती याला फॉलो करा. हा व्हिडिओ बघा. तुम्हाला काय अडचण वाटली तर हा व्हिडिओ बघा. म्हणजे थोडक्यात काय लोकांना आपल्या मला पण अडचणी आहेत ना. मी मुंबईमध्ये राहतो, बँड्रामध्ये राहतो, सिमेंटचं जंगल आहे आजूबाजूला. माझ्या घराच्या समोर मात्र माझं एवढं फार नशीब फार चांगलं आहे की माझ्या घराच्या समोर उंचच उंच झाड आहे म्हणजे गॅलरीच्या बाहेर निघालं उंच तिथे कुठे मला झाड लावता येईल कसं लावता येईल अगदी सगळ्या सर्वंकष विचार करायचा आहे तुम्हाला. खेडे गावापासून शहरापासून तालुका लेवल पासून अगदी मुंबई सारख्या शहरापर्यंत व्यवस्थित मार्गदर्शन करा की हा उपक्रम राबवताना
आपण काय करायला पाहिजे? आपण सर आता जसं आपण वर्ल्ड साळी फाउंडेशनची स्थापना केल्यानंतर नंतर आपण जे तालुका प्रमुख असतील किंवा जिल्हा प्रमुख किंवा राज्य प्रमुख असे जे जे जबाबदाऱ्या ज्या ज्या लोकांवरती दिलेल्या आहेत, आता उदाहरणार्थ सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी नंदूदादा सपार आहेत आपले, त्यांच्याकडे दिलेली आहे. तर जिल्हा प्रमुखांकडे आपण काय करायचं की आपल्याकडे वेळ खूप आहे, 27 तारीख आपल्यापासून आणखीन वेळ आहे आपल्याकडे. तर जिल्हा प्रमुख जे असतील नंदूदादा सपार, जे उदाहरणार्थ सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख नंदूदादा सपार यांना आपण सांगायचं की जिल्ह्याच्या ठिकाणी जे फॉरेस्ट ऑफिस आहे त्या फॉरेस्ट ऑफिस मध्ये जाऊन जे फॉरेस्ट अधिकाऱ्यांशी जाऊन त्यांना भेटून की आम्हाला ही रोप कशी अवेलेबल होतात याची पूर्ण माहिती त्यांच्याकडे मिळते. म्हणजे आता जसं की मी परवा दिवशी सोलापूरला गेल्यानंतर माननीय पाटील सरांनी जी माहिती मला सांगितली की ज्यावेळेस सोलापूर जिल्ह्यातली वन विभाग जे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ह्यांची रोप वाटिका असते, सोलापूर जिल्ह्यातले जेवढे तालुके आहेत त्या प्रत्येक ठिकाणी रोप वाटिका असते, त्या तालुक्याच्या ठिकाणानंतर काही अशी त्यांनी गावं दिलेली असतात त्या तालुक्यातील, त्या गावाच्या ठिकाणी ही वन विभागाची रोप वाटिका असते. या रोप वाटिकेमध्ये दोन प्रकारची झाडं मिळतात, एकदम लहान झाड आणि त्याच्यापेक्षा थोडस मोठं म्हणजे 1 फूट आणि 3 फुटापर्यंत झाडही मिळतात त्यांच्याकडे, आणि नाममात्र पैशावरती असतात, 10 रुपयापासून ते जास्तीत जास्त 20 रुपयापर्यंत ते झाड मिळतं त्यांच्याकडे. मग ते आपल्याला कुठलं झाड पाहिजे काय पाहिजे हे त्यांच्याकडे लिहिलेलं असतं. मग ते पिंपळ देतात, लिंबाचं झाड देतात, वडाचंही देतात, परत ह्याच निलमोहरचं झाडही ते देतात, हो, आणि परत नंतर आपलं ह्याचं अशोकाचं झाड पण ते देतात, भावाचं झाड ते देतात. म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारची यादी आपल्याला त्यांच्या जिल्हा प्रमुखांकडून आपण आपल्या जे प्रत्येक गावातले जे सदस्य आहेत त्यांच्याकडे आपण ही यादी देऊ शकतो, आणि त्याच्यावर फोन नंबर्स असतात ज्या वन विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे त्यांचे फोन नंबर्स त्यांनी त्या कागदावरती मेन्शन केलेले असतात की तुम्हाला ह्याच्यावरती ह्या ह्या व्यक्तींकडून तुम्हाला ही झाडं अवेलेबल सहजासहजी होतील. आणि जर मोठ्या प्रमाणात जर आपण झाडं घेणार असाल तर हे वन विभागाची गाडी आपल्याला आणून पण देते. म्हणजे पाटील सरांनी आम्हाला परवा दिवशी तेच सांगितलं की तुम्ही जर जास्त प्रमाणात घेणार असाल तर आम्ही तुम्हाला गाडी पाठवून देऊ तुमच्याकडे. म्हणजे वन विभाग झाडांसाठी अतिशय चांगलं काम करतं, त्याच्यामुळे आपल्याला सहजासहजी लावायला सोपं पडतं. आता एक गोष्ट आली की खेड्यामध्ये झाडाची लागवड करायची आहे तर वन आपण वड लावूया, लिंब लावूया, पिंपळ लावूया आणि जे बांधावरती लावूयात अशा शेतकऱ्यांना आपण आपल्या समाजातले जे शेतकरी असतील किंवा अदर कुणी असेल इंटरेस्टेड तर अशांना आपण आंब्याची झाडं सांगू शकतो की तुम्ही तुमच्या बांधावरती आंब्याचे झाड लावा. म्हणजे यातून काय होतं सर की अर्थकारण हे होतं, म्हणजे गोष्ट काय आहे की शेतकऱ्यांसाठी अर्थकारणही होतं आणि झाडाची जपणूकही होते, म्हणजे या दोन्ही गोष्टीचं काम होतं खेड्यामध्ये. दुसरी स्टेज अशी येते की शहरामध्ये, शहरामध्ये जवळजवळ जागा खूप कमी असते सर की तिथं झाडं सहजासहजी लावू शकत नाही, पण ऑक्सिजनची असणारी झाडांची गरज ही तिथं खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर अशा ठिकाणी सर आपण अशोकाची झाडं लावू शकतो, म्हणजे ते सरळ जातं, जास्त जागा पण घेत नाही आणि अतिशय चांगल्या प्रमाणात सर ऑक्सिजन प्रोड्यूस करायचं काम हे अशोकाचं झाड करतं. त्याच्यामुळे खेड्याचाही प्रश्न मिटतो आणि शहराचाही ऑक्सिजनच्या झाडांचा म्हणजे जागेचाही प्रश्न आपल्यापासून मिटू शकतो. जिथं ओपन स्पेस असेल तिथं आपण मग भावाचं झाड असेल, बांबूची झाडं ही आपण लावू शकतो त्या ठिकाणी. म्हणजे आपल्याला जागेचा अभाव जिथं असेल तिथं बांबू लावूया किंवा आपण अशोकाचं झाड लावूया किंवा आपल्याला सध्या विटॅमिन सी खायला सांगतात ह्या कोरोनाच्या पिरियड मध्ये, जे आवळ्याची झाडं खूप मोठी होत नाहीत सर तीही आपण आवळ्याची झाडं लावू शकतो. वन विभागाकडनं ही सगळी झाडं आपल्याला मिळतात सर, म्हणजे आपल्याला कुठे प्रायव्हेट नर्सरीत न जाता यांच्याकडून मिळू शकतात, आणि जी झाडं यांच्याकडून अवेलेबल होणार नाहीत वन विभागाकडून तर ते आपण आपल्याला प्रायव्हेट नर्सरीतून सहजासहजी आणि नाम मात्र सर म्हणजे 10 रुपये असतील आणि 20 रुपये असतील एवढ्याही किमतीवर आपल्याला मिळतात आणि आपण सहजासहजी ही झाड घेऊ शकतो सर. म्हणजे 10 रुपये साठी आपण 10 झाडं घेणार इतपत आपण सदन आहोत आत्ताही, त्याच्यामुळे आपण घेऊ शकतो सर. त्याच्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम कुठल्याही झाडांबाबतीत येणार नाही आणि ही सर सगळी झाडं कमी पाण्यावर येणारी आहेत सर, महत्वाचं सांगायचं म्हणजे, आणि कुठल्याही वातावरणामध्ये ही येणारी झाड आहेत. मग अशोक असेल किंवा आपल्याला पिंपळही असेल किंवा लिंबाचं झाड आहे, कमी पाण्यावर येणारी झाड आहेत सर, त्याच्यामुळे सहजासहजी अवेलेबल होतात. मग हे आपल्या आपण जिल्हा
प्रमुख जे आहेत आपल्या संपर्क प्रमुख जे आहेत जिल्ह्याचे त्यांच्यावरती सर ही आपण जबाबदारी देऊ शकतो की तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्ट ऑफिस डीएफओ ऑफिस मध्ये जाऊन तिथून ही माहिती काढा की कुणाकुणाकडे कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्हाला ही झाडं अवेलेबल होतील. कारण त्यांच्याकडून यादी प्रसिद्ध केलेली असते एक की त्या यादीमध्ये यांचे प्रत्येकाचे नंबर मेन्शन केलेले असतात आणि ते ठिकाणी सांगितले जातात. समजा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका असेल तर माढा तालुक्यातील एक गाव आहे वडाचीवाडे म्हणून तिथलं त्या अधिकाऱ्याचा नंबर आहे त्याच्यामध्ये त्या यादीमध्ये. ते त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते सांगतात की हा आमच्याकडे हे अवेलेबल झाडं आहेत तुम्ही घेऊन जाऊ शकता आमच्याकडे घेऊन. ते 10 रुपये नाममात्र पैशावरती ते झाड देतात आपल्याला म्हणजे आपल्याला सहज ते अवेलेबल होतात सर काही अवघड नाही येते. झाड मिळालं पुढे ज्यावेळेस झाड आपण अवेलेबल करून घेऊन येतो त्यावेळेस झाड लावताना नेहमी की बाबा ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी आपल्या घराच्या समोर लावणार आहे आपण बऱ्याच वेळा काय करतो की आपल्या घरासमोर माझ्याच घरासमोर झाड आहे लावायचंय मला तर त्यावेळेस आपण नेहमी विचार केला पाहिजे की भविष्यामध्ये हे झाड लावल्यानंतर हे झाड मोठं होणार खूप आणि मग नंतर आपल्याला वाटतं की अरे आता आपल्या घराच्या पुढे जरा थोडी जागा कमी पडते आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल बांधकाम करावं लागेल. तर असा विचार करून झाड लावलं पाहिजे की जेणेकरून ते झाड तुटलं नाही गेलं पाहिजे नाहीतर भविष्यामध्ये आपण खूप ह्याच्याने गवगवा करून झाड लावतो आणि मोठं होतं ते झाड चांगलं आणि परत आपल्याला काहीतरी अडचण होते म्हणून ते आपण झाड तोडून टाकतो. म्हणजे त्यांनी जेवढा कार्बन डायऑक्साईड शोषलेला असतो ना सर तो एका सेकंदात बाहेर टाकून देतो म्हणजे त्याचा आपल्याला सर्वात मोठा तोटाही होतो त्याचा. त्याच्यामुळे झाड लावताना नेहमी पुढचा विचार करून लावायचा आणि लाईटच्या तारा असतील लाईटचे खांब ह्या गोष्टीचाही विचार करावा जेणेकरून भविष्यामध्ये झाड मोठं झाल्यानंतर त्या तारांनाही आपल्या झाडाचा त्रास आणि त्या तारांचा आपल्याही झाडाला त्रास होणार नाही याचाही विचार केला गेला पाहिजे. एक फुटाचं झाड लावायचं असेल तर 1 फूट खड्डाही खूप मोठा होतो. 1/2 फूट खड्डा खांदून 1/2 फूट खड्ड्यावरती ते 1 फुटाचं झाड लावलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने ते उगून येतं. लावताना फक्त काय की गांडूळ खत थोडस टाकलं की ते सहजासहजी अतिशय चांगल्या पद्धतीने चिटकतं आणि काळ्या मातीचा चांगला वापर केला तर खूप चांगल्या पद्धतीने झाड ग्रो होतं. ते ओके अजून काही हा सर आणि फक्त एवढंच की माझं एकच सांगणं आहे आपल्या या लाईव्ह मीटिंग मध्ये की पर्यावरणाला पूरक आणि ऑक्सिजन प्रोड्यूस करणारी जी झाड आहेत त्याचाच विचार केला गेला जावा आणि त्याची जास्त प्रमाणात लागवड केली जावी सहजासहजी म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये तरी आपल्याला कुठल्या पद्धतीचा सिलेंडर सोबत घ्यायची वेळ कधीच येणार नाही आणि जी झाडं फास्ट वाढतात त्याची लागवड व्हावी बस बाकी काय नाही. म्हणजे उदाहरणार्थ शिशिर वृक्ष असेल म्हणजे रेंट्री म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये अशा झाडांची लागवड झाली तर सार्वजनिक ठिकाणी रेंट्री अवश्य लावावेत. मंदिर असेल शाळा असेल ओपन स्पेस असेल अशा ठिकाणी रेंट्री आवर्जून लावा तर सगळ्यात जास्त ग्रोथ होणारं झाड हे आहे आणि सगळ्यात जास्त रिझल्ट लवकर देणारं झाड आहे. बस सर ओके शितोळे सर आपण काही शितोळे सर सभी को यही निवेदन रहेगा मेरा कि अगर वृक्ष लगाना है तो आपके गांव में या आपके शहर में या आपके अगर तहसील के जगह पे आप रहते हो तो तहसील या डिस्ट्रिक्ट लेवल पर आप अगर डिस्ट्रिक्ट प्लेस पे रहते हो तो डिस्ट्रिक्ट में आपको रूरल डेवलपमेंट एग्रीकल्चर डिपार्टमेंट एंड फॉरेस्ट डिपार्टमेंट के अधिकारियों से पहले संपर्क करना पड़ेगा. उन अधिकारियों से संपर्क करने के बाद में आपको ये तय करना पड़ेगा कि मैं अगर इस जिले का प्रमुख हूँ तो मेरे जिले में कितने तहसील है और मेरे पूरे तहसील में कितने संपर्क प्रमुख कार्य करते हैं और उनके साथ में उनका कितना मित्र परिवार है उनके कितने रिश्तेदार है कि जो पेड़ लगा सकते हैं तो उनकी संख्या जितनी भी है उतने वो वृक्ष जिला मुख्यालय से ले. अगर वहां पे मिलते हैं और तहसील में भी मिलते हैं तो वहां से ना ले तहसील से ले. अगर तहसील में भी मिलते हैं गाँव में भी मिलते हैं तो गाँव से ले ले. तो ये जिला प्रमुख ने तय करना है कि मुझे मेरे जिले में कितने वृक्ष लगाने हैं. ये जिला प्रमुख ने तय करना है कि मुझे मेरे जिले में कितने वृक्ष लगाने हैं और उस हिसाब से उसने नियोजन करना आवश्यक है. ये जो प्रक्रिया है ये प्रक्रिया उसको 20 तारीख से पहले करनी है क्योंकि 20 तारीख से पहले ये पहले वो प्लानिंग करेगा कि मुझे
10,000 वृक्ष मेरे जिले में लगाना है, 10,000 वृक्ष, 10,000 वृक्ष अगर मेरे जिले में लगाने हैं तो ये फ्री के कितने वृक्ष आएंगे और पेइंग के कितने वृक्ष आएंगे। अगर पेड़ करके हमको वृक्ष लाना है तो पैसा कहाँ से आएगा, ठीक है। अगर उसके बारे में आपको डिस्कस करना है तो आप सीधी तरह से मुझसे बात करते कर सकते हो, या देवेन जी क्षीरसागर जो है उनसे आप डायरेक्टली बात कर सकते हो। लेकिन आप ज्यादा से ज्यादा ये चाहो कि हमको ये फ्री में वृक्ष कहाँ से मिलेंगे, तो पहले तो 20 तारीख से पहले सभी जिला प्रमुखों से, जिला प्रमुखों को, या जिस शहर में, मतलब जैसे बड़ौदा है, बड़ौदा में हमारी वहां पे कोई जिले की टीम नहीं है, सूरत है जिले की टीम नहीं है, बेलगांव है जिले की टीम नहीं है, बेंगलोर है जिले की टीम नहीं है, तो वहां के जो चीफ होंगे, वहां के जो संपर्क प्रमुख होंगे, उन्होंने एक मीटिंग करके ये फिक्स करना है कि हमको हमारे शहर में कितने वृक्ष लगाने हैं और वो वृक्ष कहाँ से हम लाएंगे। वो वृक्ष लाने के बाद में उसकी जो प्रक्रिया है वो अभी विजय जी ने आपको बताई है, और वो इस काफी बहुत सारे लोगों को तो पता ही है कि वृक्ष कैसे लगाया जाता है, लेकिन मुझे अभी व्हाट्सएप, मैंने फेसबुक जब देखा था लाइव, बहुत सारे लोगों ने बहुत अच्छे अच्छे कॉमेंट्स किए, बहुत सारे लोगों ने बताया मुझे, एक ने तो बहुत अच्छा लिखा है कि 1% श्रम लगते है सिर्फ पेड़ लगाने में, लेकिन 99% श्रम उसको बचाने में लगते हैं। ये सबसे बड़ी बात होती है, क्योंकि हम एक वृक्ष को जन्म दे रहे हैं, तो उसका पालन पोषण भी तो हमको करना उतना ही आवश्यक है। और देखिए, ये वर्ल्ड शाड़ी फाउंडेशन ये अपने क्रेडिट के लिए नहीं कर रहा है, WSF का नाम हो, वर्ल्ड शाड़ी फाउंडेशन का नाम हो, जागतिक शाड़ी फाउंडेशन का नाम, इसीलिए नहीं कर रहा है ये। ये हर संस्था ने करना चाहिए, आप अपने बैनर के नीचे करिए इसको, हमें कोई परवाह नहीं है, आप अपने बैनर के नीचे इसको करिए। आप पौधा लगा रहे हो, आपको लग रहा है कि मैं व्हाट्सएप के ऊपर इसका फोटो में डिस्प्ले करूं, बिल्कुल आपका बैनर लगा दीजिए, हमको कोई दिक्कत नहीं उसके बारे में। मैं तो मेरा सिर्फ विचार, हमने विचार रखे हैं मैं आपके पास, ये विचार WSF के प्लेटफॉर्म के उस बैनर के तहत आपको ये कार्य करना है, ऐसा बिल्कुल नहीं सोचिए, बिल्कुल मतलब बिल्कुल नहीं सोचिए। साड़ी समाज का हर व्यक्ति, साड़ी समाज का और उससे जुड़े हुए जितने भी व्यक्ति है, संस्था है, उन सभी व्यक्तियों को मेरा ये निवेदन रहेगा कि कृपया ये छोड़ दीजिए आप, ये दिस इज नॉट अ कॉम्पिटिशन, ये हम कोई हमारा नाम बनाने के लिए नहीं कर रहे, ये काळाची गरज है, काळाची गरज। वृक्ष बचेंगे तो हम बचेंगे, वृक्ष बचेंगे तो हम बचेंगे, नहीं तो और कुछ हजारों साल के बाद में तो ये पृथ्वी नष्ट हो जाएगी, हजारों साल के बाद में पृथ्वी नष्ट हो जाएगी, नष्ट। मैं मुंबई में रहता हूं, अगर मुझे ऑक्सीजन लेना है तो मुझे सुबह 5-6 बजे उठकर बाहर पड़ना पड़ता है, तब कहीं जाके मैं ऑक्सीजन ले पाता हूँ, या अगर मैं 9 बजे के 8 बजे के बाद में अगर मैं सिटी में जाता हूँ, भाई कार जाओ, भाई बाइक जाओ, बस से जाओ या लोकल से जाओ, मुझे बिल्कुल ऑक्सीजन, अच्छा ऑक्सीजन, शुद्ध ऑक्सीजन मुझे बिल्कुल नहीं मिलता है। हमारी उम्र भी घट गई है, मुंबई में रहने वाले व्यक्ति का आयुर्मान भी कम होते जा रहा है, इसकी वजह यह है कि वो प्योरली ऑक्सीजन उसको नहीं मिल रहा है। और ये जो है, ये समस्या, ये पूरे विश्व की समस्या है, और ये विश्व की समस्या है, ये हमारी भी समस्या है, हमारे परिवार की समस्या है, हमारी व्यक्तिगत समस्या है, और हमारी ये जिम्मेदारी है, हमारी ये जिम्मेदारी, हर एक व्यक्ति की जिम्मेदारी, जो बच्चा आज जन्म लिया है उसकी भी ये जिम्मेदारी बनती है, उसके माता पिता की ये जिम्मेदारी बनती है। मैं तो ये कहूंगा, अगर आपके घर में अगर बच्चा जन्मा है तो उसके नाम से आप 10 पेड़ लगाओ, अगर आपके घर में किसी की मृत्यु हो गई है तो उसको सांत्वन के तौर पे आप 100 वृक्ष लगाएं, अगर आपके घर में किसी का देहांत हुआ हो तो आप अपने सभी रिश्तेदारों को बोलो कि आपने जो सांत्वन किया है हमारा, हम धन्यवाद व्यक्त करते हैं, लेकिन आपसे ये हम रिक्वेस्ट करते हैं कि कृपया इनके नाम से 1 वृक्ष लगाएं। आप अगर किसी की शादी में जाते, किसी के शादी ब्याह में जाते तो उनको कहिए कि हमने ये 100-50 वृक्ष दूल्हे की तरफ से और 50 वृक्ष हमने ये दुल्हन की तरफ से लाए हुए हैं, ये कृपया आप 100 वृक्ष अपने रिश्तेदारों को बोलो कि आप अपने घर में, घर के बाहर पारस में या कहीं आजू बाजू में लगाए इसको, ये हमारी जिम्मेदारी बनती है, ध्यान में रखो। और ये जिम्मेदारी जो है ये सबको निभाना बहुत ही आवश्यक है, अगर हम नहीं निभाएंगे, ये हमारा कर्तव्य है, राष्ट्रीय कर्तव्य, इंटरनेशनल लेवल का कर्तव्य है हमारा, पृथ्वी को, इस अर्थ को हमको अगर बचाना है तो वृक्ष लगाना बहुत जरूरी। हम तो केवल निमित्त है, वर्ल्ड शाड़ी फाउंडेशन तो केवल निमित्त है, हमारे बहुत सारे ऐसे संस्था है जो आप अपने तौर तरीके से काम कर रही है। इंस्पायर फाउंडेशन का मैं नाम ले रहा हूँ यहाँ पे, हमारा विवेक है कुंडल का,
विवेक टेकाले करके, मैं एक्चुअली में भूल गया उसको इस मीटिंग में लाने के लिए, लेकिन वो विवेक टेकाले उनका जो संस्था है बहुत अच्छा काम करती है, बहुत वृक्ष लगाए उन्होंने, विजय ठुमरे जिस इंस्पायर फाउंडेशन के लिए काम करते हैं, बहुत वृक्ष लगाए इन लोगों ने, लोग आपको नाम रखेंगे ये क्या लगाया है आपने। कुछ लोग ये भी कहते होंगे अभी ये WSF ने क्या अलग सा ही निकाला कि अभी वृक्ष लगाओ, अरे वृक्ष लगाओ नहीं भैया, लगाना ही चाहिए, ये कर्तव्य हमारा प्रथम कर्तव्य है। मैं तो ये कहता हूं कि अगर हम होटल में जाके 2000 रुपए का खाना खाते हैं ना, तो सस्ते होटल में जाके खाना खाइए और बचे हुए पैसे के पेड़ लगा के उसको बचाइए आप। इसीलिए सभी राज्य प्रमुखों से, सभी विश्वस्त लोगों से, सभी जिला प्रमुखों से, तहसील प्रमुखों से, सभी गांव शहर प्रमुखों से मेरा ये निवेदन रहेगा कि आप अपने अपने शहर में जितने भी साई समाज के लोग हैं, व्यक्ति है, भाई बहन बच्चे वृद्ध युवा युवती, सभी को ये निवेदन करिए कि ये अपना कर्तव्य है। आप ये मत सोचिए अगर कोई व्यक्ति को WSF अच्छा नहीं लगता है, वो WSF के खिलाफ होगा, वर्ल्ड साड़ी फाउंडेशन उसको अच्छा नहीं लगता होगा, तो उसको बताइए कि आप भले ही WSF की तरफ से आप ये मत सोचिए, लेकिन आप लगाइए कृपया इसको, क्योंकि ये अपना कर्तव्य बनता है ऐसा मुझे लगता है। 27 जून से लेकर 11 जुलाई तक अपने को ये 15 दिन में देखते हैं हम कहां तक जाते हैं, और अब लोग 11 जुलाई के बाद में हमको ये पूछेंगे कि आपने कितने वृक्ष लगाए, और एक साल के बाद में लोग हमको ये पूछने आएंगे कि इसमें से कितने वृक्ष आपने बचाए है। तो कृपया आप अपनी लिस्ट अपने पास में रखिए उसको, और ये जो लिस्ट है ये किसी तरह से लेके विजय ठुमरे तक कैसे पहुंचे, मेरे माध्यम से पहुंचे चलेगा, डीजी निमकर जो है हमारे उनके माध्यम से पहुंचेगा चलेगा, देवेन जी के माध्यम से पहुंचेगा चलेगा, गुजरात के हमारे हरीश मस्के है, दिवाकर बड़कस है, हमारा मयूर है, उनकी तरफ से पहुंच, किसी भी तरफ से आप पहुंचाइए, लेकिन आप पहुंचाइए, केवल फोटो भेज के व्हाट्सएप के ऊपर उसको भीड़ मत करिए, उसको बोलिए कि हमने ये वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के तहत या अन्य किसी भी संस्था के तहत, कोई भी संस्था हो, अगर कोई अगर दूसरी अगर कोई जैसे इंस्पायर फाउंडेशन, अगर इंस्पायर फाउंडेशन ने हमारे कार्यक्रम में हिस्सा लिया तो वो भी लिख सकते हैं कि इंस्पायर फाउंडेशन ने इस पंद्रवाड़ा में मतलब इस 15 डेज में इस 15 दिनों में एक 2000, 2500, 3000 वृक्ष लगाए हुए है, बस इतनी इंफॉर्मेशन हमको देते, क्रेडिट नहीं चाहिए, बिल्कुल क्रेडिट के लिए नहीं कर रहे हम लोग, ये हमारा कर्तव्य है, राष्ट्रीय कर्तव्य, इसलिए हम लोग ये कर रहे हैं। मैं तो ये सोचता हूँ कि ये तो हमने बीज बोया है, इसका तो पेड़ देखना है हम लोगों को, और ये जो बात है ये मन में होनी चाहिए, वृक्ष तो पहले तो जमीन में तो बाद में, पहले तो मन में लगना चाहिए, और वही काम हम लोग कर रहे हैं। आप 27 जून से लेके, क्योंकि अभी मुलाकात हमारी नहीं होगी वापस, इसलिए मैं यही बात आपको डायरेक्टली आज बोल देता हूँ, 27 जून से लेके 11 जुलाई तक आप जितने भी वृक्ष लगाएंगे तो कृपया उसका हिसाब रखिए अपने पास में कि ये वृक्ष कहाँ लगाए है। फोटो तो बिल्कुल डालिए, कोई इश्यू नहीं उसमें, फोटो रखिए, लेकिन बताइए आप कि, और सच्चा बताइए कि हमने इतने इतने वृक्ष इस गांव में लगाए हुए हैं, हम इसका एक टोटल रखेंगे और लोगों को हम ये डिस्प्ले करेंगे कि हमने 2 लाख नहीं लगाए, 1 ही लाख लगाएंगे, 50,000 ही लगाए हैं, 40,000, शर्म नहीं आएगी विजय जी इस बात को कहने के लिए, मुझे शर्म नहीं आएगी कि हमने दो लाख वृक्ष नहीं लगाए, हमने 2000 लगाए चलेगा कोई बात नहीं, 20,000 लगाए चलेगा कोई बात नहीं, लगाए बस जितने लगाए है सच्चे दिल से उतने ही कबूल करेंगे, और सब लोगों को ये कबूल करना है, लेकिन आपने कितने वृक्ष लगाए इसकी जानकारी हमें बिल्कुल दीजिएगा। अब हमारे यहाँ पे जो 6 राज्यों के प्रमुख है, अब वो 6 राज्यों के प्रमुख तो इसमें नहीं आ सके, लेकिन एक राज्य के प्रमुख हमारे साथ में, महाराष्ट्र राज्य प्रमुख हमारे साथ में आए हुए, देवेंद्र जी क्षीरसागर, सर जी आप क्या आह्वान करोगे, एक आप ही हो कि आप एक स्टेट को रिप्रेजेंट करते हैं और बाकी जो स्टेट के राज्य प्रमुख है उनकी तरफ से भी आप उन संपर्क प्रमुख और उन जिला प्रमुखों से कृपया आप क्या आह्वान करना चाहोगे? देवेंद्र जी क्षीरसागर, सर आपका माइक बंद है। जय जीवेश्वर, अपन WSF च्या माध्यमातून गेले 15-20 दिवसापासून वृक्षारोपण आणि संवर्धन हे प्रकल्प घेऊन संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्यांना आपण आवाहन करत आहोत, आणि आज आपल्याकडे जे प्रमुख पाहुणे म्हणूया घरातलीच व्यक्ती आहेत
जे आजच्या सभेसाठी आलेले आहेत व्हर्च्युअल सभेसाठी, नितीनजी मोडक असतील, भक्ते साहेब असतील किंवा दिवटे साहेब आहेत, भक्ते सर आहेत आणि सगळ्यांचा लाडका आपला शायद उनका इंटरनेट कनेक्शन चला गया है। निमकर दादा है यहाँ पे, निमकर दादा, डीजी निमकर, हाल ही में उन्होंने अपने उम्र की 75 साल के वो हो गए हैं और इस उम्र में भी उनका जो कार्य करने का जो तरीका है वो बिल्कुल 35-45 साल के बच्चे के बराबर। सर जी बोलिए, आप गए थे इसलिए खूब सारे आपने फोटो बगल मिला ले कि लोकांनी किती वृक्षारोपण केलेलं आहे, तर म्हणजे जनजागृती झालेली आहे। अभी पिछले 15 दिन आहे तोक्ते और यास उसके माध्यम से पूरे हिंदुस्तान में काफी पेड़ इस समय धराशायी हो चुके हैं और समय की मांग है कि हम वृक्ष का वृक्ष लगाए, उसका संवर्धन करें और उसका अपने बच्चे की तरह देखभाल करके उसका सारे हिंदुस्तान में जो WSET की चेन है, जैसे कि मध्य प्रदेश हो गया, आंध्र प्रदेश हो गया, गुजरात हो गया, कर्नाटक हो गया, महाराष्ट्र में पूरे जिला तहसील सारे जगह पर है, उन सभी से मेरा यह आह्वान रहेगा, हाथ जोड़ के उनसे मेरी विनती रहेगी कि आप इसको कर्म समझिए नहीं, आप इसको धर्म समझिए। धर्म में जैसे जिस तरह से आप योगदान देते हो उसी तरह से पेड़ को अपना बच्चा समझ के लगाकर उसे बड़ा करना है और आने वाले समय में कुदरत की हमारे और से अपने हाथों निसर्गाची सेवा झाली पाहिजे हे आम्हाला बघायचे। वी आर ट्राइंग टू हेल्प टू ग्रो द नेचर, दिस इज अवर प्राइम प्रॉस्पेक्ट्स। वी रिक्वेस्ट टू ऑल अवर WSET लवर्स एंड सोशल कम्युनिटीज लवर्स, प्लीज 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 इन्वॉल्व इन विद इन 15 दैट अवर फोर्टनाइट एंड यू विल बी वन ऑफ द ग्रेट पार्टिसिपेंट ऑफ दिस इवेंट। आप सभी के माध्यम से हम 4-5 स्टेट में अच्छे से अच्छा काम करेंगे। सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी याच्या माध्यमातून सरांनी सांगितलेल्या सगळ्या व्यक्तींबरोबर तुम्ही या, सगळ्यांना संपर्क करा, ज्यांना कुठल्याही संस्थेचा नाव असं वाटतं की आपल्या साई प्रतिष्ठान आहे, जिवाळा प्रतिष्ठान आहे, जीवेश्वर प्रतिष्ठान आहे, जिवाळा प्रतिष्ठान आहे, नगरच्या अनेक संस्था आहेत, अशा आंध्र कर्नाटक मध्य प्रदेश जितक्या संस्था असतील आणि आपल्या महाराष्ट्रातल्या देखील जितक्या संस्था असतील त्या सगळ्यांनी आपापल्या बॅनर खाली जरी या येत्या पंधरवड्यामध्ये झाडं लावली तरीही चालतील। झाडं कुठली असावीत, कशी असावीत ते नितीनजी मोडक आणि विजयजी ठोंबरे यांनी सांगितलेलं आहे। झाडं कुठे मिळतील, मोफत कुठे मिळतील, किती संख्येला मिळतील, किती अमाऊंटला मिळतील हे देखील सांगितलेलं आहे। प्रसंगी पदरमोड करा, आपण आपल्या कुटुंबाचा जेव्हा वाढदिवस करतो, कुटुंबासोबत एखादं सेलिब्रेशन करतो, 2-5-10,000 सहज आपले कधीतरी हॉटेलला निघून जातात, तेच समजा की आपलं हे कुटुंब प्रमुखाचा आपल्या गावचा हा सोहळा आहे, हा उत्सव आहे। आपल्या खिशात थोडीशी तजवीज लागली, 2-5-10,000 खर्च झाले, एकेका गावातले तरी चालतील, पण हे निसर्गासाठी मी झाड लावलं त्याचा उपयोग माझ्या मुलांना होईल, कदाचित त्यांच्या मुलांना होईल, हा विचार करू नका की आजच आपल्याला त्याचा उपयोग नक्की होईल। ऑक्सिजनची गरज पडणार नाही, आज ऑक्सिजन यांना द्यावे लागलेच आपल्याला पेशंटला। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मी एक इंडस्ट्रियलिस्ट असल्याकारणाने सांगू शकतो, इंजिनिअरिंग फर्म, केमिकल फर्म, स्टील प्लांट, फॅब्रिकेशन फर्म सगळ्या टोटली बंद आहेत, सगळ्या भट्ट्या बंद आहेत, जस्ट ड्यू टू लॅक्स ऑफ द ऑक्सिजन। परंतु मानव वाचला पाहिजे म्हणून सरकारने आणि सगळ्या व्यवस्थेने जर सगळे ऑक्सिजन मानव सेवेसाठी वापरलेले आहेत, ही परिस्थिती कुठेतरी आपल्याला बदलता आली पाहिजे, बदलली पाहिजे, त्यासाठी आम्ही फक्त एक छोटासा प्रयत्न करतोय। प्रयत्न केवळ आम्ही करतोय पण साथ तुमच्या सगळ्यांची हवी आहे, तुमचं सगळ्यांचं सहकार्य हवं आहे, तुमच्या सगळ्यांचा सहयोग हवा आहे। जय जीवेश्वर, जय साई माता, दादा इस कार्यक्रम का कृपया समारोप करिए। जय महाराज, धन्यवाद। डीजी निमकर दादा, डीजी निमकर दादा ये हमारे रत्नागिरी के जिला प्रमुख है और हमारे मार्गदर्शक दर्शक भी है। मैं उनसे निवेदन करूंगा कि नहीं, शायद उनका ऑडियो चालू ही नहीं है। कोई बात नहीं है, मैं समारोह करता हूं। और विजय जी, विजय जी, एक मिनट तुमसा घेतो। बिल्कुल सर, 5 मिनट लीजिए सर, बिल्कुल समय सर हमारे पास। सभी से अनुरोध है, जो भी प्लांटेशन करेंगे उसका प्लान बनाइए।
किसी भी तरह से प्लांट मत लगाइए, बाद में 90% ऐसे होता है कि ये पौधे गलत तरीके से लगाए गए, इसको निकालो, निकालने के बाद उसमें से 90% प्लांट्स मर जाते हैं। तो उसका प्लांटेशन प्लान बनाने का काम निसर्गनिधि फ्री ऑफ कॉस्ट करेगा। क्या बात है, वो जगह का वीडियो और उसका पूरा टेक्निकल एक्सपर्टीज पूरा मिल जाएगा उनको कि उसके उसके अंदर खाद कम से कम खर्चे में कैसे बनाना है वो प्लांट, वो पूरा ग्रीन जंगल जो भी रहेगा, वो कहाँ वो एरिया में कहाँ पर नर्सरी होगी, कहाँ से मिलेगा, वो भी उनको एड्रेस नंबर के साथ हम पहुंचा देंगे, मेल कर देंगे। और ये सब 24 आवर्स में आपसे मुझे प्लान आएगा तो विद इन 24 आवर्स विल सेंड इट बैक टू यू। सर क्या इसके लिए, लेकिन आपका सर आपके पास में कोई आपका वीडियो है इसके बारे में या कोई PDF है कि जो हम नहीं बताता हूँ। हर लोकेशन के लिए प्लांटेशन अलग अलग रहेगा, तो हर प्लांटेशन की रिक्वायरमेंट अलग होती है। मैं तभी तो आपका नंबर सर हमको लोगों को देना पड़ेगा अगर वही बता रहा हूँ। आप सिर्फ वो जगह का वीडियो और उसका डायमेंशन भेज दीजिए, प्लांट कहाँ लगाना है विद डायमेंशन, और वो कोई भी ले कोई भी लेमैन वो प्लांटेशन कर पाएगा। इस तरह से पूरा टेक्निकल डिटेल्स हम आपको पहुंचा देंगे बाय मेल विद इन 24 आवर्स। हर एक को रिप्लाई आ जाएगा उसके अंदर, वो ट्रिप क्या साइज का पिट चाहिए, कैसे लगाना है, इरिगेशन कब करना है, उसका मेंटेनेंस क्या करना है, सारी डिटेल्स दे देंगे। वो प्लांट वो एरिया में कहाँ उपलब्ध होगा वही वो भी इंफॉर्मेशन देने की कोशिश करेंगे जहां तक हो सके। कई सोशल इंस्टीट्यूशन से जो आगे आए हैं कि ये लगाना है, हमारे पास प्लांट्स अवेलेबल है, आप कहाँ पर दे किसको चाहिए तो बोलिए, उनका एड्रेस दे देंगे ताकि ये कम से कम खर्चे में हो जाएगा। गलत प्लांट नहीं लगना चाहिए, दोबारा निकालने की जरूरत नहीं होनी चाहिए, और एक दूसरे को प्लांट्स कभी कभी कॉम्प्लीमेंट करते हैं, ऐसे प्लांट्स लगाइए। एक मैंने जब बताया था कि मियावाकी करके है, आकिरा मियावाकी, ये एक बॉटनिस्ट है, 93 ईयर्स उनकी उम्र है, उन्होंने जो प्लांटेशन प्लान बनाया है एक साल में घना जंगल बन जाता है, बहुत ब्यूटीफुल है, उसके ऊपर हम काफी काम कर चुके हैं, उसके बारे में भी काफी फोटोज वगैरह वीडियोज में आपको भेज दूंगा, आप वो फॉरवर्ड कर दीजिएगा। कोई भी प्लांटेशन प्लान हो मैं आपको उसका हेल्प आपको बनाने में हमको शेयर करना पड़ेगा, आपकी परमिशन से आपका नंबर हमारी पोस्ट में हम शेयर कर देंगे। मेरा नंबर बताऊं आपको 8888060606 मेरा पर्सनल नंबर दिया है, 8888060606 मेरा मेल आईडी है nisarganirmiti@gmail.com nisarganirmiti@gmail.com। विजय कृपया आपका भी नंबर शेयर कर दीजिएगा। 9923493024 रिपीट अगेन 9923493024 ड्यूटे सर कृपया आपका भी नंबर शेयर कर दीजिएगा। दत्तात्रेय ड्यूटे सर ग्राम विकास अधिकारी सर, माइक बंद है आपका, माइक बंद है सर। 9893531 थोड़ा इंग्लिश में भी 9823435161 नहीं सर रिपीट सर 9823435171 अगर गौते सर आपका चलेगा इफ यू डोंट माइंड। ये मीटिंग चल रहा है अभी, बाद में हो रहा है, इसे कौन सा ट्रिप जाएगा। ओके 8862569 ओके सर ओके 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 सर बाय। सभी महानुभाव का धन्यवाद व्यक्त करता हूँ और यही अपेक्षा करता हूँ कि कृपया हमें सहयोग करें और अप अपने हिसाब से अप अपने गांव में शहर में अपने तहसील में जिले में सभी संस्थाओं को मिलकर सभी व्यक्तियों को साथ में लेकर भले वो अपने से उसकी अनबनी हो नहीं जमता हो अपने विचार नहीं जमते हो कोई बात नहीं लेकिन ये तो युद्ध है बहुत बड़ा युद्ध है ये युद्ध लड़ना है। आज देखो ना आज कोरोना की महामारी में सब लोग हाथ मिलाकर तो एक लड़ रहे हैं लेकिन इसी तरह हमें भरी अनबनी हो विचार एक दूसरे से नहीं मिलते जुलते हो लेकिन साथ मिलकर ये प्रोग्राम तो बिल्कुल करना है। मैं सचिन शिंदे सर जो कृषि आयुक्त आयुक्तालय पुणे के अधिकारी थे मैं उनका धन्यवाद व्यक्त करता हूँ। मैं सागर गौते सर जो उप वन संरक्षक थे
उनका भी अभिनंदन और आभार व्यक्त करता हूँ। दत्तात्रेय दिवटे सर जो ग्राम विकास अधिकारी है उनका भी अभिनंदन व्यक्त करता हूँ, जिन्होंने बहुमोल अनमोल मार्गदर्शन दिया। मैं रियली हैट्स अप टू यू, आई एम रियली रियली प्राउड ऑफ यू। नितिन मोड़क सर आपका बहुत बहुत धन्यवाद। और उसी के साथ में हमारा बच्चा विजय ठुमरे, छोटे भाई जैसा है हमारे बालक, बहुत ही प्यार करते हैं हम उसे। विजय आई एम रियली प्राउड ऑफ यू, आपका भी बड़ा धन्यवाद। देवेंद्र जी आपने भी लोगों को जो इंस्पायर किया इसीलिए आपका भी धन्यवाद। और हमारे साथ में यशवंत शितोले जो चांगुलपनाची चवल और माहिती तंत्रज्ञान और सहायता केंद्र के जो प्रमुख है उनका भी धन्यवाद व्यक्त करता हूँ। और हमारे मार्गदर्शक हमारे रत्नागिरी के जिला प्रमुख श्री निमकर दादा, इनका भी धन्यवाद व्यक्त करके सभी लोगों को 27 जून से लेकर 11 जुलाई तक के इस 15 दिन में 2 लाख वृक्षारोपण के लिए मैं हार्दिक बधाई देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जीवेश्वर, जय भारत। ओके सर, धन्यवाद।